हॅलो वन कशा आहात सगळे आजचा व्हिडिओ थोडासा लेट पोस्ट करतो आहे आपण त्याच्या मागे रिझन पण होतं कारण नवीन बॅचमुळे थोडेसे कॉल्स थोडी गडबड झाली आमची आणि मग शेवटी मुलं म्हटलं होते की सर ठीक आहे तसाही रेकॉर्डेड आहे तुम्ही थोडं लेट टाका पण सगळे पॉईंट्स कव्हर करा त्यामुळे एक्स्ट्रीमली सॉरी थोडंसं लेट पोस्ट करतोय अराऊंड इलेवन एम इलेवन पी एम आणि याच्यामध्ये अजून एक पॉईंट <coughs> मुलांनी हे सांगितलं होतं मला की सर आत्ता सर्कल बेस्ट ऑफिसरचं हे आलेले बघा ऍडमिट कार्ड ते टाकलेले टेलिग्रामवरती ते बघून घ्या जर चुकून कोणी बघितलं नसेल तर आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला हा सांगायचा आठवत नव्हता मी तो पॉईंट आठवून गेला मागच्या वेळेस आपण काय केलं होतं रेकॉर्डेड विकली टॉक घ्यायचा का लाईव्ह टॉक घ्यायचा याच्यावरती पोल घेतला होता टेलिग्राम वरती जवळपास नऊशेच्या वरती मुलांचं म्हणणं होतं की रेकॉर्डेड घ्या आणि एक सातशे का सहाशे मुलांचं म्हणणं होतं की रेकॉर्ड लाईव्ह घ्या हा लाईव्ह घ्या लाइव so, so, चे काहीतरी फोर्टी टू पर्सेंट आले होते रेकॉर्डेडचे फिफ्टी एट पर्सेंट त्यामुळे आपण रेकॉर्डेड घेतोय बट आता याच्यामध्ये जर काही तुम्हाला असं वाटलं की नाही सर लाईव्ह बेटर होतं तर नंतर तसे सजेस्ट करा पण पोलनुसार तर आपण रेकॉर्डेडच घेणार आहे फक्त मी यासाठी म्हणतोय मी ट्राय करणार आहे की सगळेच सगळे पॉईंट सांगणार आहे आणि रेकॉर्डेडचा मला असं वाटतोय फायदा हा असणार आहे की थोडं कमी वेळात होईल आता कवर टू द पॉईंट राहील मुद्दे सुध राहील मी पण सगळे पॉईंट्स व्यवस्थित मांडलेले आहेत आणि दुसरं याच्यामध्ये एक की मागच्या वेळी मला काही मुलांचं असं म्हणणं होतं की जे तुम्ही रेकॉर्डेड घेतात ना त्यातले आम्हाला जे पॉईंट वाटतात की आपल्यासोबत रिलेट होतं की आम्ही हे इम्प्लिमेंट करायला पाहिजे आम्ही साईडला लिहून ठेवतो पण लाईव्ह मध्ये आम्हाला करता येत व्हिडिओ रेकॉर्डमध्ये आम्ही कदाचित पॉज करतो त्या टाइमला तेवढं तेवढं व्यवस्थित लिहून घेतो मग पुढे कंटिन्यू करतो सो कदाचित तो एक ऍडव्हानेज असेल तुम्हाला म्हणून आपण रेकॉर्डेड घेतो ठीक आहे सो करून बघू फारच काही तुम्हाला वेगळे इश्यूज वाटलेत आपण त्यानंतर पुढच्या वेळेस डिसिजन घेऊ सो आजचा मी तुम्हाला पहिलेच ना अजेंडा क्लिअर करून देतो की आजच्या आपल्या याच्यामध्ये काय काय असणार कारण सगळ्यांसाठी तर आहेच सगळं काही तुम्ही कसं रिलेट करता याच्यावरती बट स्टील तुम्हाला टप सॉरी टप्प्या टप्प्यात सांगितलेलं बेटर राहील की कुठे कुठे काय 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 आहे म्हणून ठीक आहे सगळ्यात पहिले मी न विसरता अग्रिकल्चरच्या मेन्सच्या टेस्ट सिरीज च्या करणार आहे कारण दरवेळेस एग्रिक्चरवाल्यांसोबत असं काहीतरी गडबड होते अनाउन्समेंटच विसरून जातो तर तुम्ही पहिले करणार आहे त्यानंतर मेन अजेंडा आपला असा आहे एसबीआय अप्रेंटिसची जी ऍडव्हर्टाइजमेंट आली त्यात फॉर्म भरू की नको आणि एक्झॅक्टली काय इश्यू त्याबद्दलच मुलं विचारत आहे ते मी कामाच सांगणार आहे बाकी त्यात कसा फोटो अपलोड करायचा काय ते नाही सांगणार ते सगळं तुम्हाला माहिती आहे आरबीआयचा सेक्शन वाईज कट ऑफ आहे का आता एवढं सांगून पण मुलं विचारत आहे आणि ओव्हरऑल कट ऑफ बद्दलही खूप मेसेजेस आले काय माहिती त्यांना काय झाले ते मी सांगून देणार आहे जो मला वाटतोय तो किंवा जो आमच्या टीमला वाटतोय तो स्टडी प्लॅन आयबीपीएस पीओ आयबीपीएस क्लर्कचा जो की ऑलरेडी मागच्या वीकमध्ये सांगितला होता बट आता सडनली हॉल हॉलटिकीट आले ॲडमिट कार्ड आले तर काही जण जास्ती जोशमध्ये आले तर त्यामुळे एकदा त्यांना सांगावं लागेल आणि एसबीआय पीओचा पण स्टडी प्लॅन ऍक्च्युअली लास्ट वीकमध्ये खूप व्यवस्थित सांगितला होता बट सिल आयबीपीएस क्लर्स चा ॲडमिट कार्ड आल्यामुळे थोडेसे कन्फ्युज झालेले तर मी तोही पॉईंट व्यवस्थित क्लिअर करेल आणि सगळ्यात शेवटी तुमचे फीडबॅक सजेशन्स ते पण खूप इम्पॉर्टंटंट दिलेत मुलांनी ते पण एकदा ऐकून घ्या ओके तर एवढा अजेंडा आहे तर मी अग्रिकल्चरच्या मेन्सपासून लवकर चालू करून देतो अग्रिकल्रच्या मेन्सच्या टेस्ट सिरीज बद्दल लास्ट वीकमध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर शेवटी शेवटी फीडबॅक वाचताना एक मेसेज वाचला होता आय गेस निखिल गुगेचाच होता त्याचं म्हणणं होतं की रेवाळे सर जे काही घेत आहेत म्हणजे आपल्या अॅग्रीच्या ग्रुपवरती तर खूप जबरदस्त घेत आहेत म्हणे आणि तो पूर्ण मेसेज मी नीट वाचला होता यावेळेस पण त्याचं असं म्हणणं होतं त्याच्यामध्ये की ते काय करतात म्हणे आमची एक त्यांनी मॉक टेस्ट घेतली एक प्रॅक्टिस टेस्ट घेतली आहे थर्टी क्वेश्चन्स ट्वेंटी क्वेश्चन्सची आणि ते, ते, ते क्वेश्चन्स डिस्कस करताय म्हणे आता नो डाऊट बाकीच्या पण मॉक टेस्ट आहेत जसं की गुरुकुल अग्रीच्या आपण चाललोत आपलं घ्यायचं की नाही म्हणून त्याचा रिस्पॉन्स थोडा कमी आला मुलांनी जास्त कॉन्टॅक्ट केला नाही पण त्यांचा म्हणतात फक्त आन्सर की दिलेले असते तर यांचं असं म्हणणं होतं की इथं सर काय करताय एक एक ऑप्शनला एक्सप्लेन करताय जसं तुम्ही ते स्टडी ऐकूचा व्हिडिओ बघितलेला आहे गौरव गर्गचा आणि मुलांना ते खूप पटलं कदाचित मुलांचं असं म्हणणं होतं की बाहेरच्या ज्या टेस्ट सिरीज आहे त्या आम्ही घेतो पण त्यामध्ये एक तर हिंदी लँग्वेज असते आणि दुसरं म्हणजे ते तर तेवढं पुढत तेवढं एक्सप्लेन केलेलं असतं हे कसं एकदम जवळचं वाटतं आपल्याला थोडंसं मुलांना वाटत असेल ते कदाचित पण खूप पॉझिटिव्ह फीडबॅक आलेला आहे भरपूर जणांचा आलेलं आहे रेवाळे सरच घेत आहेत ते ठीक आहे बाकी त्यांनी एक दोन मला वाटतं टेस्ट घेऊन मुलांसोबत पहिले एक्सपेरिमेंट करून बघितलं मग ते आता या, या कन्क्लुजनवर पोहोचले की सर आपण टेस्ट सिरीज पण घेऊ शकतो मुलांसाठी तर आता ते सगळं सरच घेणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त फीडबॅक सांगतोय बाकी ते डिसिजन तुमचं राहील त्यात सरांचं अजून असं एक म्हणणं होतं मुलांचं असं म्हणणं होतं सॉरी सरांचं नाही की मटेरियल खूप आहे म्हणून सर ॲग्रीचं पण एक्झॅक्टली काय वाचायचं ते कळत नाहीये आणि आता सरांनी पण भरपूर एक्झाम दिलेलं आहे आणि त्यानंतर त्यांना हे आता त्यांनी आर आी ची पण दिली होती ग्रामीण बँकेची तर त्यातनं पण टेक्निकल टर्म सांगत होते की कशा पद्धतीने प्रश्न विचारता आम्ही कसं प्रिपेअर करायला पाहिजे नाही तर बाहेरचा मटेरियल ना डायवर्ट खूप होऊन जातात सो बेसिकली so, हा एक ऍडव्हान्टेज राहील की तुम्हाला टू द पॉईंट राहील आणि याचा दुसरा फायदा काय मुलं जे विचारत होते ना की सर जनरल बँकिंग प्लस आम्ही ऍग्री करू का आता ते तसं तर पॉसिबल नाही कमी दिवसामध्ये करणं बट जे जुने मुलं आहे त्यांना पॉसिबल आहे कारण जुन्या मुलांना माहिती की अग्रीचं जर मी एवढंच केलं हो। आणि उरलेल्या वेळात मी जनरल बँकिंग केलं तर मला दोन्हींचा फायदा होईल तर मला असं वाटतंय सरांचं असं म्हणणं की आम्ही अराऊंड ट्वेंटी मॉकटेस्ट ज्या कव्हर करून घेऊ विथ डिटेल सोल्युशन काही ठिकाणी मला वाटतं ते काहीतरी फोर्टी थर्टी क्वेश्चन घेणार आहे काही ठिकाणी पूर्ण सिक्स्टी घेणार घेणारे पण मला ते आतलं जास्त काही डिटेल कळत नव्हतं ऍग्रीचं असल्यामुळे म्हणून सरांना म्हटलं की सर तुम्ही काय करा एक व्हिडिओ बनवा शॉर्टमध्ये आणि त्याच्यामध्ये सांगा की तुम्ही कशा पद्धतीने घेणारे आणि त्याचं काय असेल नसेल सगळ्या डिटेल्स तुम्हीच देऊन टाका आणि मग मुलं बघतील आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील एकदम सरळ सरळ सिंपल फंडा ठेवला ठीक आहे क्लिअर तर फक्त सरांचं असं म्हणणं होतं की त्यासाठी सर तुम्ही एक अनाउन्समेंट विकली टॉक मध्ये करून द्या जेणेकरून मला कळेल की किती मुलं कॉन्टॅक्ट करताय त्यासाठी सरांनी एक गुगल फॉर्म बनवलेला आहे तो मी तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो आणि टेलिग्रामवरती पण टाकून देतो ठीक आहे तुम्ही फक्त फॉर्म सबमिट करा जस्ट रजिस्ट्रेशन करा ते फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन तर फ्रीमध्ये बाकी पुढचे काय चार्जेस घ्यायचे नॉमिनल वगैरे वगैरे जेणेकरून मुलांना किंमत राहील बाबा म्हणजे मुलं करतील पण थोडंसं सिरियसली तर सर म्हटलं की तो एकदा फॉर्म भरून घ्या त्यांच्याकडनं ते सरांकडेच जाईल तो फॉर्म आणि सरच तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील एक छोटासा व्हिडिओ बनवतील तो व्हिडिओ आपण याच्यावर टाकून देऊ तुम्हाला पिक्चर क्लिअर होऊन जाईल ठीक आहे कारण की ती टेस्ट सरांनी घेतली ना त्याच्यावरती आपल्या चॅनलवरती मला वाटतं बाहेरच्या पण क्लासचे स्टुडंट आहे आपले पण स्टुडंट्स आहे आपले करंट बॅचचे पण स्टुडंट्स आहे आपले, आपले काही जुने पण स्टुडंट्स आहे मग त्या सगळ्यांना ते पटलं होतं मग सर म्हटले होते की चला सगळेजण सोबत करताना तर फायदा होऊन जाईल तर एवढंच प्रपोजल आहे सो मी गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो टेलिग्रामच्या आपल्या चॅनलवरती टाकतो जे जे इंटरेस्टेड आहेत फोर्स कोणालाच नाही बरं का तुम्ही तुमच्या तुमच्या हिशोबाने विचार करा मग सर काय करतील जेवढे स्टुडंट्स येतील त्यानुसार सर सरांचं डिसिजन घेतील एक व्हिडिओ बनवतील त्याची प्लॅनिंग पूर्ण सांगतील ते की कि किती टेस्ट घेणारे प्रीच्या अगोदर किती घेणारे किती दिवसानंतर घेणारे बरं सब्जेक्ट वाईज किती राहील काय राहील आता ते मला जास्त कळत नाही अग्रीचं असल्यामुळे कारण ते, ते दहा बारा सब्जेक्ट्स आहेत तुमचे मोठे मोठे मेजर मेजर सॉईल सायन्स ते दोन तीन मला माहिती आहे पण जाऊ द्या आता ठीक आहे तर असं काहीतरी आहे क्लिअर सो ॲग्रीबद्दल माझं हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं होतं देन हा बस मला ॲग्रीचं एवढंच सांगायचं होतं आणि दोन दिवसांची दो विंडो ठेवू आपण उद्याची आणि परवाची ट्यूजडे आणि थर्जडे सॉरी ट्यूजडे आणि वेन्सडे तर वेन्सडे नाईटपर्यंत सर बघून घेतील किती किती एंट्री झालेल्या रजिस्ट्रेशनच्या त्यानुसार सर व्हिडिओ बनवतील आणि गुरुवारी सर शक्यतो गुरुवारी शुक्रवारी व्हिडिओ टाकून देतील आणि चालू करून देतील सर म्हणजे माझा मटेरियल रेडी आहे कारण मी दोन मॉक टेस्ट घेतल्या त्यात मला मुलांचा रिस्पॉन्स चांगला आला जे काय असेल ते क्लिअर आता मेन पुढे जाऊ आपण एसबीआय अप्रेंटिसच्या ॲडव्हर्टाइजमेंटवरती आता एसबीआय अप्रेंटिसची अडवर्टाइजमेंट आहे Uh, मुलांना ॲडव्हर्टाइजमेंटचा माहिती आहे की बेसिक काय काय नाही पण सगळ्यात मोठा जो त्यांचा प्रश्न आहे की सर तीन वर्षानंतर आम्हाला खरंच एस बी आय काढून टाकणार आहे का आमचं बंद करणार आहे का तर त्यात त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की तीन वर्षासाठी ना तुम्हाला हा जॉबच नाही ऍक्च्युअली ऍक्च्युली तीन वर्षासाठी ही ट्रेनिंग आहे ठीक आहे मीनिंग तो असतो तीन वर्षासाठी तुम्हाला एसबीआय वाले ट्रेनिंग देणारे ठीक आहे मग त्या ट्रेनिंगसाठी स्टायफंड दिलं जातं जसं भरपूर जणांना माहिती असेल की ट्रेनिंगसाठी स्टायफंड शब्द यूज केला जातो तर तुम्हाला पंधरा हजार रुपये पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी साडे सोळा हजार तिसऱ्या वर्षी एकोणीस हजार देणारे तर पॉईंट काय होता ठीक आहे हे सगळं सेवक ठीक आहे सर पण तीन वर्षानंतर जर ते काढून टाकताय किंवा ते कंटिन्यू नाही करत आहे आपल्याला आता काढून टाकणं हा शब्द थोडासा असा हार्ड वाटेल पण ते जर कंटिन्यू नाही करत आहे पण ठीक आहे आपण फॅक्ट एक्सेप्ट करू तर मग पुढे काय त्याचं कसं करायचं मग आम्ही फॉर्म भरायचा की नाही मग त्याशी रिलेटेड मुलांचे काही डाऊट्स होते ते मी तुम्हाला क्लिअर क्लिअर सांगतो पहिला त्यांचा हा डाऊट होता की सर परमनंट करतील की नाही तर मला त्याचा ड्रॉबॅक काय वाटतोय तुमची जी लिंक आहे अभ्यासाची ती तुटून जाईल नो डाऊट तुम्ही जॉब करत करत पण करू शकता तीन वर्षामध्ये भरपूर प्रिपेअर करू शकता बट ते सगळ्यांकडून होत नाही ठीक आहे हा एक पॉईंट आहे कारण आता भरपूर मुलं आम्ही असं बघतोय की जे क्लिरिकल म्हणून जॉईन करतात बँकेत आणि ते म्हणतात की सर ठीक आहे मी सध्या क्लिरिकल जॉईन करतो पण मी साईड बाय साईड अभ्यास करेल आणि अभ्यास करून करून मी पीओ पण होईल पण काही जणांचे असे सिच्युएशन येतात की नाही सर एवढी दगदो गती एवढं हे होतं की नाही बाबा माझ्याकडे अभ्यास होत नाही आणि काही जण ऍक्च्युली क्लिरिकल पोस्टला जाऊन पण अभ्यास करून जॉब मिळवतात पण पीओचा बरं का ठीक आहे असं पण आहेत केसेस पण मला असं वाटतं की ते पर्सन टू पर्सन व्हॅरी येईल त्याची गॅरंटी कोणी घेऊ शकत गॅरंटी कोणी घेऊ शकत नाही क्लिअर बाकी तुम्ही मनावर ठरवलं तर काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे त्यानंतर Uh, ट्रेनिंग चालू असताना आम्ही लिव्ह करू शकतो असं काही जणांनी विचारलं होतं तर ट्रेनिंग चालू करताना तुम्ही लिव्ह करू शकता हे त्यात असं कुठे दिलेलं नाही कुठला बॉन्ड वगैरे असं त्यांनी काही म्हटलेलं नाही मी काही मुलांसोबत चर्चा पण केली बट त्या क्वेश्चनचा आन्सर मी थोड्या वेळ देतो तुम्हाला त्यानंतर वर्क प्रोफाईल काय असेल तर क्लेरिकलपेक्षा तर थोडीशी खालचीच प्रोफाईल असणार आहे ठीक आहे म्हणजे पीओ क्लर्क त्याच्यापेक्षा थोडी खाली राहील ही प्रोफाईल आणि त्यानंतर जे आय बी आणि सीआयबीचं जे तुम्हाला एक्झाम्स असतात इंटरनल त्यात त्यांनी असं पण म्हटलं होतं की त्या एक्झाम तुम्ही करू शकता पण मी म्हणल की हंड्रेड पर्सेंट के ते होईलच या भरोशावरती तुम्ही जाऊ नका ठीक आहे म्हणजे जात असेल तर जा पण परमनंट आपण होणारच आहे आणि नंतर जर तुम्ही त्यांच्यावर काही बीस करायचा प्रयत्न केला तर काही होणार नाही त्यांनी ते क्लिअर क्लिअर दिलेलं ठीक आहे तर आता मला वाटतं कुणी फॉर्म भरायचा मी या मेन मुद्द्यावरती डिस्कस करतो थोडंसं थोडंसं बॅकग्राऊंड दिलं तुम्हाला जेव्हा मुलांनी डाउट्स विचारले होते तर बघा सगळ्यात पहिला ज्यांचा फॅमिलीचा पूर्ण सपोर्ट आहे आणि जे एजमध्ये बसत आहे ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी ती रिस्क नका घेऊ असं मला वाटतंय कारण की तुमच्याकडे तर इतका वेळ आहे ना तुम्ही इकडे चांगलं प्रिपरेशन करू शकता नो डाऊट इकडे पण कॉम्पिटिशन तगडी आहे बऱ्याच गोष्टी आहे पण ते कसं झालं की जसं आय सीआयआयचं होतं बऱ्याच मुलं एक्झाम देऊन टाकायचे सिलेक्शन होऊन जायच्या नंतर मग घरच्यावर मागे लागायचे की नाही आता सिलेक्शन झाले ना चला आता जॉईन करून घे आणि मग त्या प्रेशरमध्ये मुलं कधी कधी चला जाऊ द्या आता मी करतो घेतो जॉईन करून आणि नंतर मग रिग्रेट करायचे काही जण बरं का ठीक आहे सो मला असं वाटतं की ज्यांचा पूर्ण फॅमिली सपोर्ट आहे ना त्यांनी आपण त्यात पुढू नका एकदम क्लिअर क्लिअर सांगतो मी ज्यांचा पूर्ण फॅमिली सपोर्ट आहे ज्यांना माहिती की माझं चांगलं प्रिपरेशन चालू आहे माझं होऊ शकतं त्यांनी आपण त्यात दुसरे ज्यांचा फॅमिली सपोर्ट नाहीये प्लस जॉबची खरंच खूप जास्त गरज आहे त्यांनी मग मला असं वाटतंय की साईड आणि तुम्हाला असं वाटतं की साईड बाय साईड तुमचा अभ्यास होऊ हो शकतो त्यांनी तर फॉर्म भरायला पाहिजे की सर मी तीन वर्ष तिथे जॉब करत करत दुसरा अभ्यास करून दुसरी एक्झाम पण क्रॅक करणार आहे असं जर तुमचं म्हणणं असेल तर मग मात्र तुम्ही करू शकता आता इथं एकाने डाऊट विचारला होता की सर मी ट्रेनिंग लिव्ह करू शकतो का तर मला असं वाटतं की ऑब्व्हिअसली करू शकत असेल जर तुमच्याकडे दुसऱ्या एखादा जॉब लागत असेल तर कारण त्यांनी तसं काही त्यात दिलेलं नाही की तुम्हाला काही फाईन करतील वगैरे वगैरे तर मला वाटतं तो पॉईंट व्हॅलिड असेल कारण की ऑब्व्हिअसली नाही तुम्ही साईड बाय साईड जॉब जर अभ्यास करताना दुसऱ्या तुम्हाला जॉब भेटतोय तर हे करू शकता मी भरपूर एस बीच्या स्टुडंटला विचारलं पण त्यांनी तेही म्हणाले की सर एवढं काही असं त्यांनी कन्फर्म दिलं नाही आम्हाला तेवढं माहीत नव्हतं ठीक आहे त्यानंतर समजा जर फॅमिली सपोर्ट करते ठीक आहे फॅमिली सपोर्ट करते तुम्हाला ठीक आहे पण कुठेतरी बऱ्याच मुलांच्या डोक्यात ही या या फेजमध्ये खूप मुलं असतील बरं का की सर घरचे पैसे तर देताय हो पण इतक्या दिवसापासून प्रिपेअर करताना असं कस तरी वाटते की यार एखादा तरी रिझल्ट त्यांना दाखवा म्हणून तुम्हाला स्वतःला प्रूव करायचं की बघा मी एक रिझल्ट आणू शकतो असं जर कोणाला वाटतंय ना त्यांनी पण फॉर्म भरून टाका तो एक रिझल्ट आणून दाखवा त्यांना की रिझल्ट आलेला आहे फक्त त्याच्या दोन्ही गोष्टी आहेत बरं का तो रिझल्ट आल्यानंतर घरचे सपोर्ट पण करतील चला त्याला भारी करतोय तू मस्त कर अजून आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स पडल खूप भारी कॉन्फिडन्स येईल तुम्हाला बट ॲट द सेम टाईम जर का तो रिझल्ट आला मा तर कदाचित मग घरचे हे म्हणतील की बाई तो जॉईन करून घ्या आता आणि मग त्यावेळेस तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे किंवा नाही म्हणता आलं पाहिजे म्हणजे मग तुम्ही रेडी पाहिजे की तुम्ही तीन वर्षानंतर परत जर काढलं मग परत इकडं काय कारण तीन वर्षात जर तुमचा साईड बाय साईड अभ्यास नाही झाला ना मग सगळं जायचं इकडचं पण आणि जर झाला तर मग खूप भारी पण होऊ शकतं तर ती तशी रिस्क आहे मग आता ओव्हरऑल असं आहे की याच्यामध्ये सर काही जण खरंच कन्फ्युज असतील की करू की नाही कारण मी इकडे कॉम्पिटिशन बघतोय कधी कधी माझं होत नाही दोन दोन मार्क वगैरे वगैरे तर मी एक सिम्पल म्हणल पुढच्या गोष्टी अजून क्लिअर नाही आपल्याला ना आणि तुम्हाला तुम्ही जर थोडं तरी कन्फ्युज असाल कन्फ्युजन हा शब्द जर तुमच्या डोक्यात आलेला की सर मी करतोय आता काही काही मुलं एकदम स्ट्रेट होते सर ती आली ना नाही मी भरणारच नाही काही जण एकदम क्लिअर एक होते नाही सर मला भरायचंच आहे मला पाहिजेच जॉब आणि जे या मधल्या फेजमध्ये फॅमिली सपोर्ट करत असो नसो वॉट एव्हर तुम्ही कन्फ्युजन असाल ना तर वेनेवर तुम्ही कन्फ्युजनमध्ये ना तुम्ही फॉर्म तर भरायलाच पाहिजे कारण तो रस्ता तो डोर आपण ओपन तर ठेवू बंद करण्यापेक्षा कारण जर तुम्ही तो रस्ता बंद करून टाकला तर मग काहीच खरं नाही नंतर रिग्रेट होऊ शकतं काही ठीक आहे पुढचं काय असेल काही नाही कारण अजून ते बँकेच्या हातात एक कदाचित बँक दोन तीन वर्षानंतर घेऊ पण शकते पुढे रिन्यू करू पण शकते कारण आधी करायचे ते खूप आधी पण नंतर नंतर त्यांनी आता मध्यंतरी केलेलं के नाहीये तर माझं काय म्हणणं आहे सगळ्यात महत्वाचं तीनशे रुपयाची फीस आहे फीस पण जास्त नाहीये मग फॉर्म तर भरून टाका सध्या आणि राहिला प्रश्न एक्झामचं प्रिपरेशन त्याच्याबद्दल जर कोणी विचारलं ना फटकेत दिली बिलकुल काही प्रिपरेशन नाही ते नॉर्मल आहे आपलं हे सगळं तर आपण फक्त नावाला फॉर्म भरतोय अभ्यास आपला जसं चाललं तसं चालू ठेवणार आहे ऑटोमॅटिकली तिकडे क्वालिफाय होणार आहे तर आता माझं काय मत आहे याच्यामध्ये पहिले तुम्ही क्वालिफाय तर होऊन दाखवा कारण असं पण असू शकतं की कोविडमुळे सध्याची जी सिच्युएशन आहे या चक्कर भरपूर मुलं फॉर्म भरतील आणि नॉर्थचं जेवढं ऐकू नये आपण नॉर्थला तर असं असतं भाई गव्हर्मेंट जॉब बच्चे कुछ कुजबी करते मतलब उनके लिए हे मॅटर नाही करेल का की आता कितीचं एक काय आहे त्याचं मला वाटतं सगळेजण फॉर्म भरतील ते त्यामुळे कॉम्पिटिशन राहू पण शकते नो डाऊट महाराष्ट्रासाठी सेपरेट कॉम्पिटिशन आहे बट स्टील माझं असं मत आहे की तुम्ही एक करू शकता फॉर्म तर मी भरून टाका रिझल्ट आणा एक कॉन्फिडन्स तर येऊन जाईल आता भरपूर आय सीआयसीआयचा वगैरे फॉर्म भरता बरं भर का जॉईन नसतं करायचं पण एक रिझल्ट आला आणि एक कॉन्फिडन्स येऊन जातो आणि त्या कॉन्फिडन्सने कधी कधी इकडे खूप भारी प्रिपरेशन होतं तर माझं असं मत आहे जे मुलं एकदम क्लिअर कट आहे नाही सर मला फॉर्म भरायचाच आहे भरून टाका ज्यांचं म्हणणं नाही मी भरणारच नाही आहे मला नाही पाहिजे ओके okay. आणि जे थोडेफार कन्फ्युजन आहे नावाला ना फॉर्म भरून टाका बाकी पुढच्या पुढे बघू आपण काय होतं ते कारण त्याला वेळ अजून पण त्यासाठी आपल्याला सेपरेट प्रिपरेशन करायची गरज करा नाही त्याचं काहीच असं वेगळं टेन्शन घ्यायचं गरज नाही क्लिअर आता एवढं बोलल्यानंतर जरी तुमच्या डोक्यात काही डाऊट वाटत असेल तर मग तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा अदरवाईज मला वाटतं एवढं मग तुमचा पॉईंट क्लिअर होईल ठीक आहे कन्फ्युजन मध्ये असेल ना तर मला एवढंच कळतं लाईफमध्ये कधी पण कन्फ्युजन मध्ये असाल ना तुम्ही रस्ता ओपन ठेवायचा कोणताही रस्ता बंद नाही करायचा कोणताही डोअर बंद नाही करायचा क्लिअर फक्त रस्ता ओपन ठेवायचा तुम्ही जर फॉर्म भरता म्हणजे तुम्ही जर रस्ता ओपन ठेवताय पुढे सिलेक्शन झाल्यानंतर बघू ना आपण काय होतं काय नाही आणि त्यावेळेस अजून सिच्युएशन बघू कोविडची काय येते काय नाही बाकी आपल्या एक्झामचं कसं प्रिपरेशन चाललंय आपल्या किती मेन्स क्लिअर होत आहे किती नाही होतं बघू आपण क्लिअर आय थिंक सगळ्यांचा क्लिअर झाला असेल तर पटकन पुढे जाऊ हा ओके देन आरबीआय असिस्टंट बद्दल दोनच पॉईंट बोलायचे फक्त मला एक ते मुलं विचारते सेक्शन कट ऑफ सेक्शन कट ऑफ चौदा मार्कचा कुठून तरी बऱ्याच जणांनी ते व्हायरल पण केलेले चौदा का अकरा मार्क हा चौदा कॅटेगरीचा काही जणांचा अकरा होता एस सी एस टीचा आणि बाकी ज्यांचा काहीतरी बारा असा काहीतरी मेसेज पाठवलेत मला दोन तीन जणांनी हे बघा माझं सिम्पल म्हणणे तो पेपर असा बेकार होता ना यार मॅथ्सचा मी पण देऊन आलो मी तुमचं ॲनालिसिस पण घेतलं त्यात पण सांगितलं यस सर पण होते भरपूर जण होतो की यार तिथे चौदा ते पंधरा अटेम्प्ट करणं इट्स व्हेरी गुड स्कोर म्हणजे तो अटेम्प्ट जो आहे तो इट्स अ व्हेरी गुड अटेम्प्ट नाही इट्स अ व्हेरी गुड अटेम्प्ट मी म्हणतो यार तेवढा जर मुलं अटेम्प्ट करताय तर कट ऑफ कसं लावतील ते आणि जर चुकून लावला जरी त्यांनी त्यांनी तर ओवरऑल कट ऑफ एवढा ड्रास्टिकली पडल जसं आर आरबीला पडला होता बघा माग एकदा हिंदीमुळे हिंदीमुळे खूप मुलं उडाले होते पंचावन्नचं ओव्हरऑल कट ऑफ लावला त्यांनी खूप कमी लावला होता बघा बरोबर आठवतं सर माझं असं मत आहे की एक तर मला नाही वाटत ऑनेस्टली जेवढं कॅल्क्युलेशन आपल्याला कळतं आणि तुम्हालाही तेवढं कळत असेल सेक्शन कट ऑफ लावणार नाही ते कारण पेपर लावणार नाही म्हणजे प्रत्येक सेक्शनचा लावतील माझा चौदाचा स्टँडर्ड नाही लावणार कारण आणि मॅथ्सचा तर बिलकुलच नाही मॅथचा तर खूप जळून पाहिलं खूप बेकार होतं मॅथ्स बऱ्या कमी लावतील तर त्याचं टेन्शन न घेऊ दुसरं मुलांचं म्हणणं होतं की आता बरं झालं ना पेपर त्याच्याने काय फरक पडणार मला ते एक तर नेहमीच माझा स्टेटमेंट असतं जर तुम्हाला असं वाटतंय की यार सर माझा रिझल्ट येणार आहे असं ऐकून तुम्हाला खूप भारी वाटलं अभ्यासाला तर हो तुमचा रिझल्ट येणार आहे अभ्यासाला लागा जर तुम्हाला वाटतं नाही येणार ना असं ऐकून मी अभ्यासाला लागेल तर नाही येणार आहे असं ऐकून अभ्यासाला लाग काय दुसरं सांगणार आहे त्यात मुलांचा सर तुम्हाला ओव्हरऑल काय वाटतंय ओव्हरऑल आम्ही जेवढं कॅल्क्युलेशन केलं मला वाटतं वन ट्वेंटी एक सेफ आ, स्कोर असेल वन ट्वेंटी राहू शकतो बाकी आता का काय नाही ते मी जास्त डिटेलमध्ये सांगत मला तर खरं हे वन ट्वेंटी पण नव्हतं सांगायचं पण मी याच्यामुळे सांगितले इतके मेसेजेस येते कंटिन्यू आणि मेसेजपेक्षा सगळ्यात भयंकर तरी कॉल की सर तेवढ्यासाठी मी फोन केला मग ते सांगावंच लागतं चांगलं नाही वाटत एवढा फोन केला तर सो वन ट्वेंटी विल बी सेफ स्कोर असं आम्हाला वाटतंय त्याच्या मागचे रिझन दोन तीन सांगून देतो तुम्हाला एक तर मागच्या वर्षीपेक्षा ऑलमोस्ट डबल वॅकन्सी आहे ऑलमोस्ट डबल व्हॅकन्सी आहे दुसरं मागच्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये कॉन्ट जे आहे ते बऱ्यापैकी अवघड होतं आणि जी के पण थोडंसं अवघड होतं नो डाऊट कम्प्युटर आणि इंग्लिश भरपूर सोपं होतं बट ते तेवढं सेट करायला का मला डाऊट आहे तर थोडंसं ते एक अवघड असल्यामुळे आणि दुसरं कसं आहे ते एखाद सेक्शन असं गेल्यानंतर मुलं बऱ्यापैकी पॅनिक होतं कारण लॉजिकमध्ये काही काही जणांनी ब्लंडर केलेली आहे वॅकन्सीज पण आहेत ना तर ते एक रिझन आहे आणि दुसरं की मुलं जे होते हे खूप मुलं असे होते जे जॉब करणारे होते त्याच्यामुळे त्यांचं तेवढं नाही होत जसं आता हे क्वेश्चन जे काही आम्ही रेग्युलर मुलांना दाखवलं नाही तर कदाचित ते म्हणतील अरे एवढं पण अवघड नाही जेवढं तुम्ही सांगताय बरं का हो पण तुम्ही सध्या सध्या प्रिपेअर करतायत ना हे पोरं बिचारी बँकेत जॉब करणारे होते यांना एवढा वेळच नाही भेटला त्याच्यामुळे मला वाटतं की ओव्हरऑल थोडासा फटका बसू शकतो नो डाऊट इंग्लिश पूर्ण मारले पोरांनी कम्प्युटर पण मारलेले पण कधी कधी ना फ्लो फ्लो मध्ये थोडाफार चुका पण होतात तर मग अक्युरेसीचा फटका पण बसू शकतो सो माझं वन ट्वेंटीचं कॅल्क्युलेशन त्याच्या अकॉर्डिंगली होतं माझं म्हणजे माझं सरांचं आम्ही डिस्कस केलं होतं क्लिअर ओके चलो सो आरबीआयचा मॅटर क्लिअर आहे आता प्लीज आबीआयसाठी तर कोणी कॉल न करू की सर माझा पेपर निघल का वगैरे वगैरे आणि जर तुम्ही कॉल केला मी तुम्हाल एक तुम्हाला एकच प्रश्न विचारणार आहे तुम्हाला काय ऐकायचंय हो तो हो नाही तर नाही मी ते सांगून तुम्हाला खुश करून दे ठीक आहे अभि और क्या बोलेंगे अभि आपण प्रॅक्टिकल राही नाही पडेगे ना आणि मी काय म्हणतो एवढं छोटे क्वेश्चन रडत काय एकदम लगे नाराज झालं डिप्रेस झाले अरे तुम्ही मध्ये जॉब करणार आहे तुम्ही गव्हर्नमेंट जॉब करणार आहे एवढा हाय प्रोफाईल जॉब करणार तुम्ही आणि असे ढिले राहून काय चालणार आहे तिथे तिथे तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागेल तुम्हाला डिसिजन मेकिंग किती स्ट्रॉंग लागणार आहे एवढं तुम्ही गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं काम करणार आहे म्हणजे तुमच्यात किती गट्स पाहिजे तुम्हाला स्ट्रॉंग बनवता आलं पाहिजे एक्झामस तुम्ही स्ट्रॉंग बनले पाहिजे काही झालं की थोडंसं लगेच रडायला लागतात लगेच टेन्शन घ्यायला लागतात सर्मला टेन्शन आलं घरच्या असेल असं थोडी चालणार आहे हे कॉम्पिटिव्ह एक्झाम काबर घेताय सिम्पल कॉम्प्युटर कॅल्क्युलेट करायला लावणार आहे तुम्हाला प्रेशरमध्ये टाकता येईल तुम्हाला पक्क बनवता येते आणि तू पक्के बनूच नाही लागले असं कसं चालणार आहे तर या गोष्टी थोडासा विचार करा आणि दरवेळेस असं लगेच रडायला नका लागत जोर भरपूर जणांचे फोनवर कायच बोलावर तर असते म्हणजे खूप झापायची पण असं वाटतं तर करायचं लागलं करायचं काहीतरी व अच्छी बात नाही आहे जरा देखलो एक बार ठीक आहे त्याच्यानंतर आरबीआय असिस्टंट झालं त्यानंतर स्टडी प्लॅन आयबीपीएस क्लर्कचा हा आय क्लर्कचा एस क्लर्क स्टडी प्लॅन येऊ आयबीपीएस क्लर्कचा स्टडी प्लॅन बघा हा <laughs> त्याच्यात चार कॅटेगरीज केल्या कारण इतके मेसेजेस होते काही जणांचा सा अनुसार आमची ऑनलाईन बॅच चालू आहे आमच्यासाठी सांगा दुसरं होतं की आमची ऑनलाईन बॅच चालू आहे पण आम्ही मॅरिड आहे किंवा मग जॉब करतोय आमच्याकडे वेळ कमी त्याच्यासाठी सांगा तिसरं आमचं फक्त आयबीबीएस क्लर्कवरच फोकस आहे कारण आम्ही एकदम नवीन आहे आमच्या अजून प्रीचे बांधे आम्हाला त्याच्याबद्दलच सांगा आणि चौथं आमची प्रीत सर निघून जाईल कारण आमचा मार्क्स रेकॉर्ड सांगले आम्ही बऱ्यापैकी काढलेलं आहे आम्हाला फक्त आता पुढचं एसबीआय पण हँडल करायचं मेन्स पण करायचं कसं त्या चार कॅटेगरीत टाकलेले पटकन पहिली सांगतो ज्यांची ऑनलाईन बॅच चालू आहे त्यांनी पहिली गोष्ट तुमचे फाईव्ह इअर्स तर याच्यामध्ये जाणार लेक्चर्स मध्ये पाच तास आपली बॅच होती ऍक्च्युअली ऍक्च्युली सव्वा चार किंवा साडेचार ता ता so, तास, बैच, 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 बैच ता तास ता ता होते पण अर्धा तास पकडून घ्या पाच दहा मिनिटं तुम्ही त्याच्या अगोदर जे येतात रिलॅक्स करतात वगैरे वगैरे सो पाच तास तुमच्या चाललेले मग आता सोमवार ते शनिवार तुमचे पाच तास मध्ये चाललेले तर उरल्या वेळात काय करायचं तर मला त्या दोन टाइप्स वाटत होत्या आता ह्या कॅटेगरीत भरपूर आपल्या ऑनलाईन बॅचचे स्टुडंट या स्पेसिफिकली सेकंड ऑनलाईन बॅच किंवा थर्ड ऑनलाइन बॅच मध्ये जे जुने मुलं होते प्रिपेअर करणारे ते आणि फर्स्ट ऑनलाईन बॅच मध्ये पण काही जण समजा काही जण सगळे तर तुमचे पाच तास कारण फर्स्ट ऑनलाईन बॅचचे पूर्ण पाच तास नाही ना लेक्चर एक्सरसाइज दोनच तास आहे तर पाच तास जर तुमच्या बॅच मध्ये जात आहे ना तर मला काय वाटतं इथून पुढे दोनच आठवडे तुमच्याकडे दोनच आठवडे तर तुम्ही ना मॉक टेस्ट द्यायला पाहिजे आणि फर्स्ट टाइम तुम्ही जर ती प्रीची एक्झाम देताय तुमचं असं प्रिपरेशन नाही तर मला असं वाटतंय की तुम्ही मॉक टेस्ट जे आहे ना आता उद्यापासनं मंगळवार गुरुवार आणि शनिवार तीन तरी मॉक टेस्ट द्या या आठवड्यात तीन तरी मॉक टेस्ट द्या आता ती एक जर टेस्ट द्यायची म्हटलं तर एक तास जातो तीन ते चार तासाचा अनालिसिस सो तुमचं स्केड्यूल कसा पाहिजे ऑनलाईन बॅच मॉक टेस्ट त्याचा अनालिसिस याच्यामध्ये ऑलमोस्ट तुमचा दिवस जाईल प्लस याच्यामध्ये कंपल्सरी मँडेटरी गोष्ट कोणती टाकली होती मँडेटरी गोष्ट आहे की तुम्ही याच्यामध्ये हे करायला पाहिजे जी एक तास दिला पाहिजे आता काही जण मला आर्ग्यू करतील सर आमचं प्रिच मान्य तुम्ही जीके करायला सांगताय बाबा जे पुढचं जी के ना ते त्या पुढच्या ज्या पण तुमच्या मेन्स आहे ज्या कधी फ्युचरमध्ये होतील तुम्हाला हळूहळू जिकेची नाच सवय लागली पाहिजे फक्त एकच तास म्हटलं एक तासापेक्षा जास्त नाही आणि एक तासात होतं बरं का आता मी आज कोणाशी कुणालशी बोललो होतो सारस्वत बँकेत तो सध्या जॉब करतोय त्याचा सीईटीचा पर्सेंट आईल नाईन्टी नाईन पॉईंट खूप जास्त फिफ्टीच्या uh, फोर्टी सिक्स आहे मला वाटतं नाईटी पॉईंट फोर सिक्स आणि त्याचा आता आरबीएस पेपर पण खूप भारी गेलेला आहे इतकं जबरदस्त प्रिपरेशन चालू होते तरी सारस्वत जॉईन केलं त्याला म्हटलं कार तुझं एमबीएसई इथं भारी स्कोर आहे तुझा म्हणजे त्याचा जवळपास तीनशेच्या आसपास रँक आहे काहीतरी पूर्ण भारतातनं तर तुला चांगलं कॉलेज भेटून जाईल प्लस तुझा आरबीएस पेपर पण इतका भारी गेलेला आहे आणि मागचा एस बॅक पण चांगला गेला होता तर मग तू तरी पण सारस्वत जॉब करू लागलाय तो सर ऍक्च्युली काय झालं इतक्या दिवस मी घरी होतो ना म्हणे त्यावेळेस माझ्याकडे पूर्ण वेळ होता त्याने आता सप्टेंबरमध्ये सारस्वत जॉईन केली तर तेवढा अभ्यास होत नव्हता माझा घरी असताना पण मी आता जॉब करतोय ना तर माझा टायमिंग फिक्स आहे म्हणे की इतका इतक्या वेळ तर मला जॉबच आहे आणि उरलेल्या वेळात मी असं मस्त सेपरेट माझं प्लॅनिंग केलेलं आहे की चार तास मला अभ्यासाला काढायचं आणि माझा मस्त अभ्यास होतो म्हणे कमी होतं म्हणे पण मस्त क्वालिटी अभ्यास होतो तर कधी कधी ते एक स्टेटमेंट आहे बघा तुम्हाला माहिती असेल ती सेईंग आहे की जगातला जो सगळ्यात बिझी माणूस आहे ना त्याच्याकडे सगळ्यात जास्त वेळ असतो कारण बिझी माणसाला तुम्ही विचारला त्याचा टाईम ठरलेला असतो हे असं 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 आहे तर त्याचा सगळं टाईम ठरलेला असतो की रेस्टचा टाइम इतका इकडे व्हॅकेशनचा टाइम इतका वगैरे वगैरे सगळं 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 तर तसं त्या पॉईंट ऑफ व्यू जर मला वाटतंय ना की तुम्ही थोडंसं प्रॉपर प्लॅनिंग करा की आता ठीक आहे माझं पाच तासाची बॅच आहे ना त्याच्यानंतर मला फक्त मॉकटेस्ट ऑल्टरनेट डेला ऑल्टरनेट दे, डेला द्यायची तर मी तीन दिवसासाठी सांगतो ऑल्टरनेट डे साठी मॉकटेस्ट ऑनलाईन बॅच पाच तास मॉकटेस्ट तीन चा, अनेलिसीस, अनेलिसीस ते चार ता तास त्याचा डिटेल अॅनालिसिस बरं ॲनालिसिस कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न येईल ॲनालिसिसवर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल ठीक आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल तेवढे एकदा बघून घ्या तुम्ही आणि त्याच्यानंतर जीके हा जीचं का बरं हळूहळू हळूहळू थोडं 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 तुम्ही त्यात एंगेज राहा आता जी केवर पॉईंट निघाला होता जीकेचं जर तुम्ही एक तास करत असाल ना कॉन्सन्ट्रेशन केल्यानंतर एक तासात पण भरपूर कवर होऊन जातं आणि चांगलं लक्षात राहतं उगं तुम्ही तीन तास जिके नुसतं हा समोर आहे डुलक्या लागत आहे फोन येत आहे मेसेज येत आहे त्यापेक्षा एकच तास करायचा शार्प प्रॉपर प्रिपेअर करायचं आणि असं व्यवस्थित जर टप्प्याटप्प्यात केलं ना तर पुढे जाऊन खूप फायदा होईल तुम्ही ते कुणाचं एक्झाम्पल लक्षात ठेवा सो पाच तासाचं बॅच तीन ते चार तास मॉक टेस्ट प्लस अनालिसिस ठीक आहे आणि एक तासाचं जी असं मला वाटतं तुम्ही तीन दिवस करा वीकली आणि उरलेले जे तीन दिवस आहे उरलेले आठवड्यातले त्याच्यामध्ये मला असं वाटतं की पाच तासाची बॅच मग त्याच्यामध्ये आता टेस्ट वगैरे नका देऊ कारण तुमच्याकडनं तेवढं होणार नाही तीनच दिवस मॉकटेस्ट द्या आणि उरलेल्या तीन दिवसामध्ये कॉन दोन तास लॉजिक दोन तास आणि इंग्लिश दोन तास एवढं करा कारण की कॉनचं का तुम तुम्हाला काय करावं लागतं मॉटेस्ट दिली तुम्ही एकदम नवीन आहे तुम्हाला कळल की यार मला ना मॉटेस्टमध्ये मॅच पंचवीस मार्क्च येत होतं अटम्प्ट पंधराच झाले मग तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे मग कशाची प्रॅक्टिस सिम्प्लिफिकेशनची कम्पॅरिजनची किंवा डीआयची वॉट एव्हर तुम्हाला कळल तिथे प्रेशरमध्ये नंबर सिरीज सुचत नाहीये किंवा केसलेट आठवत नाही एवढी प्रॅक्टिस केली होती सरांनी ऑनलाईन मध्ये घेतलं होतं पण प्रॅक्टिस कमी पडली तर ते दोन तासांमध्ये तुम्ही तो तो पार्ट कव्हर करू शकता तर मला विचारलं दोन तासांमध्ये मला एक तास बेसिक बेसिक म्हणजे काय सिम्प्लिफिकेशन आणि नंबर सिरीज आणि दुसऱ्या दिवशी कंपॅरिझन आणि रॉंग नंबर सिरीज हे चालू ठेवायचं एक तासामध्ये आणि उरलेल्या एक तास मध्ये डीआयकेस ए डीआयकेस ए हे मी मागच्या विचार टॉकला पण सांगितलं होतं बरोबर तर असं तुमचा हा मेन कोटा दोन दोन तासाचा झाला पाहिजे आणि दोन तास लॉजिकचा जे आहे ते एक तास कोणताही टॉपिक घ्या मिसिनियस लाईक सोमवारी ब्लड रिलेशन मंगळवारी सिलॉजिझम बुधवारी कोडिंग डिकोडिंग पण एक तास टायमर लावून स्टॉप लावून मस्त सॉल्व्ह करायचं जेणेकरून तुम्ही तो एक एक टॉपिकच्या टचमध्ये राहणार आणि एक तास फक्त पझल्स करायची पण स्टॉप लावून कंपल्सरी तर याच्याने काय होईल तुम्हाला मॉक मध्ये कळल की यार माझी स्पीड वाढते नाही वाढते हे झालं कॉन्टेल आणि तर बॉस मॅडम जे सांगते तेवढं करा पण रिडिंग खूप जबरदस्त पाहिजे असं आत्ता आरबीआयला पेपर खूप सोपा होता पण असं होत होतं की टेस्टचे फक्त सेंटेन्स वाचले की ऑप्शन पण मागायचे असं वाटत होतं की हेच ऑप्शन आहे आणि बरोबर ऑप्शन मध्ये निघायचं आफ्टर एक वर्ड होता आफ्टर तर मला वाचलं असं वाटलं की त्याला आफ्टर यायला पाहिजे ऑप्शनमध्ये एक आफ्टर होतं मारून दिलं तर इतकं रिडिंगवर कमांड असली होते माझी तर बिलकुल रिडिंगवर कमांड नाही सध्या या मॅथ्समुळे पण तो पेपर इतका इझी होता की त्या टाइपला तरी तुम्हाला मॅच झालं पाहिजे तसं तुम्ही आता जर तुम्ही माझ्यापेक्षा भारी भारी एक्झाम देणार आहे आणि तुम्हाला सिरियसली बँकेत सिलेक्ट व्हायचं तर तुम्ही तेवढी रिडिंग करा मॅडम जे पण सांगताय तेवढं फॉलो करा क्लिअर सो so, बघा सिम्पल सांगितलं मी ज्यांची ऑनलाईन बॅच चालू त्यांची तीन दिवस जे आहे ते तुम्ही मॉ पाच तासाची बॅच तर मॉक टेस्ट द्या तीन दिवस ऑल्टरनेट डेला म्हणजे सोमवार बुधवार शुक्रवार आणि उरलेल्या तीन दिवसामध्ये मग एक्स्ट्रा प्रॅक्टिस करत राहा ठीक आहे क्लिअर ज्यांची बॅच चालू आहे त्यांच्यासाठी आता ज्या मुलांचं असं आहे वीकली तीन टेस्ट झाल्या पाहिजे पण तुमच्या ज्यांचं पाच तासाची बॅच चालू आहे त्यांच्यासाठी त्याच्यानंतर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो तेवढं मी लक्षात ठेवतो आता दुसरी कॅटेगरी ज्यांची बॅच चालू आहे पण मॅरिड आहे जॉब करतायत वेळ नाहीये वेळ नाही आहे तर मी म्हणाल तुम्ही बॅच करतायच खूप मोठी गोष्ट आहे ट्रस्ट मी तुम्ही जॉब करताय तर जॉब करून तुम्हाला वेळच नाही तुम्ही बॅच करताय पाच तासाची तीच खूप मोठी गोष्ट आहे आणि जे मॅरिड आहे त्यांच्याकडे वेळ नसेल तर त्यांच्यासाठी माझं एवढंच म्हणणं की पाच तासाची बॅच जरी करताय तुम्ही तर खूप झाली प्लस क्लासवर्क होमवर्क आणि जर तुम्हाला वाटलंच की आहे हो सर थोडासा वेळ मग आता फॉर्म तर भरलेला आहे क्लर्कचा दोनच आठवडे बाकी काय करू तर मग आज मॉक टेस्ट द्या ॲनालिसिस उद्या करा परत परवा मॉकटेस्ट द्या तेरवा ॲनालिसिस करा असं तुम्ही चालू द्या एक्स्ट्रा प्रॅक्टिसची गरज नाही मग फक्त मॉक आणि अॅनालॅलिसिस चालू ठेवा आणि जर तुम्हाला वाटलं नाही सर एक्स्ट्रा प्रॅक्टिसची पण गरज आहे तर मग आठवड्याला तीन जे मी तुम्हाला बाकीच्यांना सांगितलं तुम्ही दोनच मॉक टेस्ट द्या मॉकटेस्ट अॅनालिसिस आणि तिसऱ्या दिवशी प्रॅक्टिस परत मॉक टेस्ट अनालिसिस प्रॅक्टिस बाकी मी सजेस्ट करेल पर्सनली जेवढा माझा एक्सपिरियन्स या फील्ड मधला खूप मुलांना असं बघितले एखादी ऍडव्हर्टाइजमेंट आली त्याच्या मागेच पळतात सर एक्झाम काढायची आणि त्या चक्करमध्ये सगळा रिदम तुटून जातो सगळी प्रोसेस त्यांची ना अशी हलून जाते त्यामुळे तुम्ही ना तुमचं तुमचं जे काम चाललंय बॅच वरती पहिली प्रायोरिटी ठेवा की जे क्लासमध्ये शिकवणं चाललंय जो काय एक्सवायचं टॉपिक तो प्रॉपर करा तो जर प्रॉपर केला तर काय होईल ना तुमचं ते प्रिपरेशन स्ट्रॉंग राहील त्याचा तुम्हाला पुढे फायदा होईल नाही तर काय होईल इकडे गेले ना सर माझी इकडची लिंक तुटली आणि जेव्हा क्लर्कची एक्झाम होऊन तुम्ही इकडे येणार ना, ना? सर मला हे पण नाही समजू लागलं त्याच्यामुळे मी पहिली प्रायोरिटी बॅचला दिली फायव्ह टाईव्हर्स फायर पहिले बॅच प्रॉपर करायची त्याचा क्लासवर होमवर्क करायचा जे मॅरिड आणि जॉब करणारे कारण त्यांना आता वेळ कमी म्हणून आणि नंतर मग तुम्ही मॉकटेस्ट देऊन बघू शकता आणि कोणती मॉकटेस्ट द्यायची तर फ्रीवाली मॉकटेस्ट द्या बरं सर फ्रीवाली कोणती मॉकटेस्ट अवेलेबल आहे दहा पंधरा सोर्सेसचे नाव आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी ते टाकून दिलं होतं ठीक आहे त्यातले फ्रीवाले देऊन टाका सध्या आणि जर कोणाला ऑलिवूडचं घ्यायचं असेल तर त्याचे दहा बारा डी सध्या बाकी आहे त्याचा पॅक तुम्हाला माहिती बाराशे रुपयाला ते डिस्काउंटमध्ये देतात पण सर आता कुठे बाराशे रुपये इन्व्हेस्ट करा तर मग बाराशे ना काही इन्व्हेस्ट करू तुम्ही दोन तीन जणांनी ग्रुप बनवा दोन तीन जणांनी घेऊन टाका ऑप्शन करायचं असेल तर मला जस्ट एक आठवलं म्हणून बोललं मी ठीक आहे त्यानंतर हे झालं मॅरिड आणि जॉब करणाऱ्यांसाठी त्यानंतर ओल्ड स्टुडंट ओल्ड स्टुडंट जे आहेत की नाही सर फक्त ओल्ड स्टुडंट आहे पण कधी प्री निघालेली नाही मला काढायची आहे कारण मेन्सला खूप वेळ मी त्यावेळेस बघून गेल मेन्सला काय करायचं पण मला दोन आठवड्यात सांगा आला मला पाच डिसेंबरला पेपर आहे मी काय करायला पाहिजे आणि फर्स्ट ऑनलाईन बॅच वाले याच्यामध्ये दुसरं एक अजून एक ऑप्शन टाकलं फर्स्ट ऑनलाईन बॅच वाले ज्यांचं ऑलमोस्ट लॉजिक संपलं इंग्लिश संपलं त्यांचं फक्त मॅथ्स एक सेशन बाकी बघा दोन दोन तासाचं तर ता बर बरोबर तर तुमच्याकडे काय दिवस दोन तास गेल्यानंतर बावीस तास उरताय मग तुम्ही पण याच कॅटेगरीत झाले ओल्ड स्टुडंट असं पकडून घ्या तुमच्यासाठी स्केड्यूल काय याच्यात पण भरपूर स्टुडंट असतील या कॅटेगरीमध्ये आज दुपारीच भरपूर जण विचारत होते ना त्यांच्यासाठी आहे की डेली एक टेस्ट तुम्हाला द्यायला पाहिजे आता कारण तुमच्याकडे बावीस तास आहे बॉस म्हणजे जुने बॅच वाले त्यांच्याकडे पण तुम्हाला मी ऑल्टरनेट फिल्टनेट सांगणार आहे डेली एक मॉक टेस्ट द्या आता पाच तारखेपर्यंत जवळपास तुमच्या दहा तरी मॉकटेस्ट झाल्या पाहिजे डेली एक मॉकटेस्ट त्याचं डिटेल अनालिसिस अॅनिलिस व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल त्यानंतर एलआरचं लाईव्ह सेशन कंपल्सरी करा ते काही सांगूच ना एक्च्युअज नका एलचा लाईव्ह सेशनचा इतका फायदा होतोय आता काही ऑनलाईन मॅचवाले म्हणतील की सर आमचं त्याच नेमकं मॅचं सेशन असतं अर्धा तास मिस होतो तो अर्धा तास मिस होईल बाकीचा वेळ तुम्ही करा काही करा आणि त्यानंतर जी के परत करण्या काही जण म्हटलं सर प्रीचं करायचं आणि तुम्ही जीकेचं कसं काय म्हणताय जीकेचा बॉस एक एक तास ते चालू ठेवा नंतर लय बर्डन येतं थोडं जरी जीकेचा टच गेला ना सर मी जीकेच नाही केलं मग सगळा वेळ त्या जीकेमध्ये परत द्यावा लागतो तसं नको व्हायला ठीक आहे बाकी बघा सो तुमचा आता वेळ किती जाईल याच्यामध्ये डेली एक मॉक टेस्ट एक तास अनालिसिस तीन ते चार तास आणि डिटेल अनालिसिस पाहिजे थ्री टू फोर अवर्सचा कारण विचार करा टेस्टचा फायदा काय असतो ना अख्खा सिलेबस रिवाईज होता तुमचा लॉजिकचा पूर्ण टॉपिक रिवायज होईल अॅनालिसिसमध्ये मॅथ्सचं पण ऑलमोस्ट होऊन जातात आणि इंग्लिशचं पण त्याच्यामुळे टेस्ट अशा वेळेस कमी टाईम असेल तर टेस्ट कावर फायदा राहतात सगळी रिव्हिजन जाते असं आपण एक एक टॉपिक करायला मस्त तर फार प्रॉब्लेम होतो सो एक तासाची टेस्ट तीन ते चार तास तुमचा ॲनालिसिस दोन तास लाईव्ह सेशन आणि चौथं एक तास जी के याच्यामध्ये तुमचा जागेला टोटल आठ तास मी काउंट पण केले आठ तास माझं तुमच्या डोक्यात असेल सर उरलेल्या फोर अवर्समध्ये काय करू तर उरलेल्या फोर अवर्समध्ये तुम्ही जर टेस्ट दिली आता गॅरंटी सांगतो तुम्ही म्हणाल की सर मला रिग्रेट याच्यावर मला सत्तावीस क्वेश्चन येत होते पण माझ्या सतराचा अटेम्प्ट झाले त्यात मी चार चुकले बॉस मग हे आपल्याला इम्प्रूव्ह करावं लागेल यासाठी एक तर प्रॅक्टिस करावं लागेल टायमर लावा लागेल वॉश लाव लागेल म्हणून एलआरचा लाईव्ह सेशन म्हणतो मी त्याच्याने इतका फायदा होतो आणि इतक्या मुलांचे मेसेजेस असतात दर वाचून दाखवतो मी आजही वाचून दाखवणार आहे की सर एल आरच्या टेलिग्रामच्या लाईव्ह सेशनमुळे खूप फायदा झाला खूप कॉन्फिडन्स वाढला कारण मॅथ्समध्ये त्यांचा एक आहे त्यामुळे कदाचित जमत नसेल पण एलआरचा खूप जास्त फायदा होता तर मला वाटतं ते एक करायला पाहिजे तर मी आधीच बोललो मग आता दुसरं काय उरलेलं चार तासामध्ये चार तास आहे ना कॉन्ट एलर आणि इंग्लिश तिघांना थोडा थोडा वेळ देऊन टाका एक एक तास तरी देऊन टाका एक तास इलिंगचं ता चा मॅमने जे सांगितले रिडिंगवर जास्त फोकस करा एल आर जो जो तुमचा वीक पॉईंट वाटतो तुम्हाला मॉक टेस्टमध्ये आता मॉक टेस्टमध्ये कळल ना यार बॉक्सवाला बदल नाही जबर आहे एक दिवस एक तास फक्त बॉक्सवाले तीन चार बदल करून टाकायचे जर सर्टन नंबरचे नसतील तर सर्टन नंबरचे करून बघा मॅथ्स मध्ये तुम्हाला असं वाटतं की सर केसलेट तर त्यावेळेस पण आता थोडीसा आम्हाला गडबड वाटते मग आपल्याच क्लासच्या सगळ्या केसलेट पहिले बघा कारण मी सगळ्या केसलेट वेगवेगळ्या पॅटर्नच्या घेतलेल्या आणि इतके पॅटर्न घेतले त्याच्या बाहेर मला नडत पेपर येईल म्हणून तर ते एक बघून घ्या सो बेसिकली ह्या उरलेल्या वेळात तुम्ही असं करू शकता लाईक like, कॉनचा समजा एखाद्या नंबर सिरीजचा परत कॉन्फिडन्स नसेल तर आपल्या नोट्समधून रिवाइज करा नंबर सिरीज कारण त्यात मी हंड्रेड नंबर सिरीज घेतलेल्या आणि सगळ्या तुम्हाला अशा दाखवलेल्या ज्या पेपर पेपरला आलेले आहेत सगळ्या पेपरला आलेल्या आहेत ना मग त्याला रिव्हिजन करा कारण तो तुमच्या हातातले हक्काचे मार्क्स आहेत ते नाही झालंय पाहिजे एलआरचं टॉपिक्स टॉपिक्सवरती पण तुम्ही एक्स्ट्रा प्रॅक्टिस करू शकता की सर जसं की आता मी बघितलं आता आरबीएस पेपर दिला ना परवास दिवशी तर कालच हा कालच कालच तर आरबीआयच्या कालच्या पेपरमध्ये कोडिंग डिकोडिंग होतं आता मी मॅथ्स शिकवतो त्यामुळे माझ्या लॉजिक मध्ये एवढं टच नाहीये पण कोडिंग डिकोडिंगची ते ज्यावेळेस मी एकदम असं फ्लोमध्ये होतो ना त्यावेळेस मी पण कधी लॉजिक शिकवलेलं आहे सुरुवातीच्या बॅचेसला तर त्यावेळेस असं होत होतं की बघूनच म्हणजे ह्याचा हा कोड आहे असं नजरेत मारायचो आता पण खूप तुमच्यासारखी मुलं मारत असतील पण मला हिंमत नव्हती कारण मी टचमध्ये नाही तर मला सोडत थांबा बाबा नीट बघून घेऊ हा बॅक बॅक साठी काय दिलेलं आहे ओके मग मी हळूहळू करत होतो तर मला ते जाणवलं की यार वेळ लागू लागला इथे मग ते तुमच्यावर नाही आले पाहिजे आणि आता जे ऑनलाईन बॅचचे स्टुडंट असतील किंवा जे जुने स्टुडंट असतील त्यांना टच केलेला आहे त्यांना असं जाणवलं की यार सर थोडासा वेळ लागतो याला मग एक तास ट्रायन तुमच्याकडे दिवस भरतला एक तास पूर्ण कोडिंग रिकोडिंग करत बसा तेच चायना चायनीज कोडी वगैरे तुम्ही जे त्याला म्हणतात वेगवेगळी लँग्वेज असते पण टायमर लावून करा स्टॉप वॉच लावून करा आणि मग ते कॉम्पिटिशन राहते मग जरा भारी वाटतं नुसतं जसं करायचं म्हटलं तर ते सगळं जगच करणार काय नवीन आहे ठीक आहे ते या हिशोबाने आणि विकेंड्सला जे आहे ते युट्यूबचं लाईव्ह सेशन आठवणीने करा युट्यूब लाईव्ह सेशनचा आठवणीने का करा तुम्हाला त्यात सांगतो रिझन आता मागे केसलेट घेतली होती आरबीआयच्या लाईव्ह सेशनला बरोबर त्याच्यामध्ये ती केसलेट बघून इच्छाच होत नाही ते धोनी आणि कोलिक्स केसलेट होते बघा असं वाटतं लय आहे नाही करायचं जेव्हा सॉल्व्ह करून दाखवली पूर्ण नाही इतकी पानसड होती ही तर ते तुमचं फिअर कधी जाईल जेव्हा तुम्ही त्याला फेस कराल ते एक बघा ते खरं तर एसबीएवाल्याने सांगणार होतो मी तुम्हालाही सांगितलं आहे बाकी सर राहिलं बोलायचं तर मग इंग्लिशचं तुम्ही एक्स्ट्रा काय करू शकता इंग्लिश लर्नर्स क्लबवर मॅडम म्हटलं की आता नवीन ऍक्टिव्हिटीज चालू करणार आहे जेणेकरून मुलं करतील आणि इंग्लिश लर्नर्स क्लबवर मॅडम ना आर्टिकल्स टाकताना तुम्ही ते करत जा रिझन सांगतो आपण असंही काही करत नाही किंवा आपल्याला अशी इच्छा होत नाही करायची पण समोरचा काहीतरी टाकतो तर त्या निमित्ताने होऊन जातं ना ते जसं की आता टेलिग्रमलामुळे मुलं काय म्हणताय सरांनी रात्री साडे नऊला ला लेक्चर घेतलं युट्यूबवरती टेलिग्रामवरणी युट्यूबवरती तरी मुलं आले साडे नऊला ला आम्हाला वाटलं साडे नऊला ला मुलं येतील की नाही आता एवढं झोपायची वेळ असते मुलं म्हणे सर बरं आहे ना असं आम्ही काही करत नाही रिकामे काहीतरी व्हॉट्सअप ग्रुप हे चेक करतो त्यापेक्षा तुम्ही जर एक तास आमच्याकडनं करून घेत तर चांगली गोष्ट आहे तर अशा ठिकाणी पार्टिसिपेट करा बिलंदाच पार्टिसिपेट कर काहीच प्रॉब्लेम नाही कारण त्याच्याने काय होईल तुमचा अभ्यास तरी होईल ना कारण एकट्याकडनं घरी करायला खरच बोर होतं तसंही कॉम्पिटिव्ह एक्झाम मध्ये एकट्या करायला बोर होतं आणि दुसरी गोष्ट त्यातल्या आता कोरोनामुळे घरीच आहे तुम्ही फक्त मोबाईल समोर आहे मग कोणीतरी करून घेते तर करून करायला काय वाईट आहे ना असं मला वाटतं ठीक आहे आणि आता चौथी कॅटेगरी ओल्ड स्टुडंट्स हा याच्या ह्याच्या रिलेटेड एक भारी पॉईंट आहे फीडबॅकमध्ये तुम्ही पुढे सांगाल ओल्ड स्टुडंट्स आणि ओल्ड स्टुडंट्स ज्यांचं म्हणणं की सर प्री तर बऱ्यापैकी निघून जाईल एवढं काही लोड नाही हो, आहे बस मेन्सचं आता कसं करायचं ते बघा किंवा एसबीआय पीओ पण पुढे समजा साईड बाय साईड तर मला वाटतं की जे ओल्ड स्टुडंट आहेत त्यांनी पण डेली एक मॉक टेस्ट द्यायला पाहिजे आता ते म्हणजे सर आमचे तर फ्री निघणार आहे नाव कशाला एक मॉक टेस्ट द्यायची मग एक मॉक टेस्ट द्यायला फक्त एक तास लागतो तुम्हाला अॅनालिसिसचा जास्त रोल लागणार नाही आणि तुमचा दम आहे ना तुम्ही काय करा सिम्प्लिफिकेशन कम्पॅरिझन नंबर सिरीज अटेंड करू जे मी मागच्या बोललो होतो फक्त काय अटेम्प्ट करायचो डीआय आणि केसलेट आणि वर्ड प्रॉब्लेम फेस मी तो डीआय पण ना ते डीआय पण चिंतेत असतात फ्रीचे डायरेक्ट वर्ड प्रॉब्लेम करा तुमचं फिअर निघून जाईल तुम्ही त्याला फेस तर करायला लागल ना त्याशिवाय कसं जमणार आहे सो दररोज एक एक देत राहा आणि त्यात एसपेरिमेंट करा आता काही जण म्हणतील की सर मग नुसतं एक्सपेरिमेंट केलं त्या दिवशी गडबड झाली तर तुमचा कॉन्फिडन्स थोडा लो असेल ना तर मग तुम्ही ऑल्टरनेट चालू ठेवा एक दिवस प्रॉपर स्ट्रॅटर्जीने टेस्ट द्या एक दिवस एक्सपेरिमेंट करा परत प्रॉपर स्ट्रॅटर्जीने द्या एक दिवस एक्सपेरिमेंट करा आणि जर एक्सपेरिमेंट करताना स्कोर कमी आला तर बिलकुल रडायचं नाही आता तो एक्सपेरिमेंटच आहे ना आपल्याला मेन इंटेंशन काय की बाबा वीस मिनिटामध्ये दहा वर्ड प्रॉब्लेम का आता बँकेत जेवढे पण स्टुडंट लागलेले आहेत ना सगळ्यांवरती मी एक्सपेरिमेंट केले ज्यावेळेस क्लास ऑफलाईन क्लासमध्ये सगळ्यांनी हे सांगितलेले सर त्याचा खूप फायदा झाला मग तो ललित काळे असतो का शुभम अंभोरे असो वॉटेवर जेवढे मला आठवत आहे त्यांच्या फेसेस की सर वो से हमको फायदा हुआ आहे क्योंकि आपण बोला मिनिट आपण काय युजुअली काय होतं वर्ड प्रॉब्लेम समोर की आपण घाबरतो किंवा आपल्याला वाटतं जाऊ जातो वेळ कमी वेळ कमी म्हणून आपण काहीतरी एक सोडून देतो अरे पण जर तुम्हाला सांगितलं की वीस ते वीस मिनिट तुम्हाला फक्त वर्ड प्रॉब्लेमच करायचे तुमच्याकडे चॉईस आहे का तुम्हाला वीस मिनिटं चुपचाप चुप ते करणच आहे ना ऑप्शनच नाही ना म आपण डोकं लावतो हो आणि कधी कधी मला नंतर यार मी रिकाम योग करतो थोडं डोकं लावत हो येऊन जाते यार एवढं पण काही अवघड नाही तो कॉन्फिडन्स गेन करायचा तुम्हाला तो कॉन्फिडन्स अचानक त्या दिवशी नाही का नाही हळू 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 मॉक टेस्ट नाही आणि मॉक टेस्टचे पण सगळे वेगवेगळे फ्री सोर्सेस देत रा बोर्ड बँकर सध्या प्रॅक्टिस मॉक ठीक आहे त्याची तुम्हाला पूर्ण लिस्ट डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकता होत एक मॉक टेस्टची लिस्टच आहे ठीक आहे पुढे हा जुन्या मुलांसाठी काय होतं मग एक टेस्ट हे पहिले एकच सांगितलं मी त्यांना आता आणि आयपीएस क्लर्कचा पेपर देता तुम्ही तर ऑल्टरनेटली एक्सपेरिमेंट करा आणि त्याच्यासोबतच जर तुम्हाला असं वाटतं की सर क्लर्कचा पेपर खूपच आहे तर ची पण प्री देत राल्टरनेटली खूप सोर्सेस आहे एक आयपीएस क्लर्कचा पेपर दुसऱ्या दिवशी एस 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 एसबीआय पीओचा पेपर तिसऱ्या दिवशी आयपीएस क्लर्कला एक्सपेरिमेंट करायचा परत एस 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 एसबीआयपीओ कधी कधी एसबीआय पीओला एक्सपेरिमेंट करायचा चॅलेंज घेत रा फक्त आणि एकटाने कधी दोन तीन चार जणांना द्यायला लावा सोबत आणि मग स्कोर मग कम्पेअर करा ठीक आहे सो so, त्याच्या व्यतिरिक्त हे झाली पहिली टास्ट होत हार्डली एक दोन तास जातील त्याच्यापेक्षा जास्त दोन तास पकडा त्यानंतर लाईव्ह सेशन मस्ट आहे आता ह्या पोरांना जे म्हणतात की आमची प्री निकते आम्हाला मेन्स करायचे कोणतं लाईव्ह सेशन तर मस्टच आहे त्याचा मॅन्डेटरी सगळ्यांसाठी त्या जगातला कोणताही पोरगा असतो त्याला मी होच सांगणार करायला कारण त्याचा तेवढा पॉझिटिव्ह फीडबॅक आहे कॉनचं तुम्ही करा तुमच्यासाठी मात्र ते खूप मस्त आहे कारण कॉन्नचं सध्या सरकार घेत आहे डीआय घेत आहे कॅसेट घेत आहे त्यातले भरपूर आय केसलेट मला मुलांनी सेंड केले की सर हे लाईव्ह सेशनमध्ये या मला इथं क्लिअर नाही झाले कोणत्या लाईव्ह सेशनमध्ये युट्यूबच्या ते मी डेफिनेटली घेतो या विकेंडला घेऊन टाकतो पण तुम्ही ते करा त्यात पार्टिसिपेट करा आणि त्याच्यात पण ना खूप मुलांचं असं पहिली रिएक्शन असते सर तिथे खूप भीती वाटते मुलं तिथे जनादान आन्सर देता पहिले तीन चार दिवस तुम्हाला काही सुधारणार नाही तुम्ही जस्ट एक पार्टी जस्ट एक असं काय म्हणतात त्याला स्पेक्टेटर म्हणून तुम्ही फक्त तिथे बघणार आणि नंतर नंतर तुम्ही पार्टिसिपेट म्हणून नंतर नंतर तुम्हाला पण कळत आहे एवढं बी अवघड नव्हतं करायला पाहिजे कारण ती हिंमत इतकी वाढते ना असं खूप जणांनी लॉकडाऊन मध्ये केलं आणि आता पण होत असणार आहे त्यामुळे तिथे पार्टिसिपेट करा तर कॉनचं लाईव्ह सेशनसाठी मस्ट आहे बिलकुल एलआरचं पण आणि ऑब्व्हियसली इंग्लिशचं पण ठीक आहे इंग्लिशचं मॅडम तिथे जर काही हाय फ्रिक्वेन्सी वर्ड घेत आहे किंवा हाय लेवलचं काही घेत आहे तर तुम्ही ते पार्टिसिपेट करा सो पहिलं मॉक टेस्ट ते सांगितलं दुसरं लाईव्ह सेशन सगळं मस्ट आहे तुमच्यासाठी तिसरं डीआय केसले डेटा सफिशियन्सी जे आहे त्याच्यावरती थोडासा जोर लावा एक्स्ट्रा प्रॅक्टिस करा कारण मेन्समध्ये बघितलं तिथं मुलांचं असं होतं की यार एवढं अवघड नसतं पण ना कधी केलेलं नसतं तर तो एक प्रॉब्लेम येतो त्यानंतर लॉजिक बरं हा मला ह्याचं एक सांगायचं मी आत्ता दोन मेन्स दिल्या एक एसबीआय क्लरची मेन्स दिली आणि एक आरबीआयची मेन्स दिली याच्याने एक कळलं की जे लॉजिकचा लॉजिक सेशन करताना त्यांना कॉन्फिडन्स खूप हाय होता त्यासाठी तुम्हाला खूप स्पीडमध्ये पाहिजे जे मी आत्ता बोलणार ना मी लॉजिकच्या टचमध्ये नाही माझा कॉन्फिडन्स कमी असतो तिथे तर तो कॉन्फिडन्ससाठी तुम्हाला रेग्युलर टचमध्ये पाहिजे मॅथ्सचं पण मला वाटतं डीआय केलं तुमचं तिथं भरपूर जास्त फायदा होईल आणि इंग्लिशची वरती तर कमांड पाहिजेच बस एवढं तुम्हाला मला मेन्स टॉपवर देऊन कळाला तरच तुम्हाला खूप मजा येईल ते करायला नाही तर प्रॉब्लेम होऊन जाईल ठीक आहे बाकी एवढं सांग एवढं केल्यानंतर जुने मुलं म्हणतील सर आम्ही काय करायचंय तर मॉक टेस्ट सांगितलं हे सगळे लाईव्ह सेशन सांगितले आणि एवढं करून जर तुम्हाला वेळ भेटतोय तर विकेंड्सला मी मागच्या वेळेस सांगितलं मेन्सच्या टेस्ट त्या मेन्सच्या टेस्ट विकेंडला मात्र चालू ठेवा आणि मेन्सचा जर पूर्ण असतील तर सेक्शनल तरी चालू ठेवा जर तुमचं खरंच स्वप्न आहे की सर ही तर आम्ही असेच काढतो आम्हाला मेन्सचा सांगा तर आतापासून करा कारण ते मेन्सचा करताना तुम्हाला कदाचित काही वीक पॉईंट्स दिसतील तिथं की यार हे टॉपिक तुम्ही बिलकुल याद नाही आली मग त्या टॉपिकला थोडीशी रिवाईज करा ते फेस केल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला आणि आतापासून वेळ आहे बरं का मागच्या वेळेस हे बोललं की तुम्ही तीन तीन चार चार दिवस जरी एक 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 टॉपिक पकडला की चला मला ह्या टॉपिकला रिवाईज करायचं तरी पण तुमचा खूप फायदा होऊ शकतो ज्या मुलांची बॅच झालेली त्यांच्यासाठी क्लिअर तर चारही टाइप्स झाल्या क्लिअर आता मी एस बी पी ओवर बोलतो आणि पटापट थोडंसं कन्क्लूड करतो आता एक पुढचं एकच हा, मिनिट हां एसबीआय पी ओ आ, लास्ट वीकली टॉकमध्ये मी तसं परफेक्टली सांगितलं होतं काय सांगितलं होतं एकदा शॉर्टमध्ये रिवाइज करतो आणि मग नवीन पॉईंट सांगतो सगळ्यात पहिले तर एस बी आय पी ओ पण टार्गेट आहे की आता सर मी ज्या एजमध्ये बसत नाही किंवा मी एस बी आय पी ओला जास्त टार्गेट करतो क्लिअर करत निघणार आहे माझी पहिलं तर वीकली तीन प्रीचा मॉक टेस्ट चालू ठेवा तुम्ही आणि त्याच्यामध्ये फक्त एक्सपेरिमेंटच करायचे मार्क्चर्स सांगितलं मॉक मॉकटेस्ट पण एक्सपेरिमेंटच करायचे ठीक आहे दुसरं विकली फुल लेंथ मॉकटेस्ट द्यायच्या टेस्ट द्यायची शेवटी एक आणि मध्ये मग मा दोन तीन दोन तीन तुमच्या ला कोणत्या सेक्शनल टेस्ट बरोबर आहे मार्क्चर्स सांगितलं मी ते रिपीट करतोय कारण मी काही मुलांचे मेसेजेस बघितले तर ते सॅटिस्फाईड होते की सर तो एसबीपी ओचा प्लॅन एकदम बेस्ट आहे आणि मला असे कोणते मेसेज आले नाही की सर चेंज करायचं आहे म्हणजे हा प्लॅन परफेक्ट आहे काय या तीन चार दिवसामध्ये मॉक टेस्ट पण एक्सपेरिमेंट बेसिसवरती ठीक आहे आणि विकेंडला काय सेक्शनल मॉक टेस्ट आणि एक फुल मॉक फुल लेंथ टेस्ट ठीक आहे तर एसबीएफ युअ टार्गेट करता येतं दुसरं मी जे बोललो आता थोड्या की तुम्ही चार ते पाच टॉपिक अजूनही चांगले प्रॉपर प्रिपेअर करू शकता जर तुम्हाला असं वाटतं सर माझं टाइम अँड वर्क परफेक्ट नाही तर तुम्ही चार पाच दिवस द्यान टाइम अँड वर्कचे दोन दोन तास प्रॅक्टिस करा किंवा माझा प्रॉफिट लॉस क्लिअर नाही तर चार पाच तास द्या दररोज सॉरी दोन दोन तास द्या चार पाच दिवस तर टाइम यांवर पण परफेक्ट होईल प्रॉफिट लॉस पण परफेक्ट होईल तर त्याच्यावरती जोर लावा थोडासा पहिले आपल्या क्लासच्या नोट्स रिवाईज करा त्यातून तुमचा बराच पॉईंट क्लिअर जाईल नंतर पुढे बघू शकता तर एका महिन्यात असे चार पाच टॉपिक्स नक्कीच कवर होतील बाकी साठी यावेळेस मी नवीन काय सांगत होतो पहिलं तर बॉस जी केवरती जास्त फोकस करा कारण जी केचं काय होतं माहिती का मुलांचं शेवटी शेवटी ना इतकं रीड केलेलं असतं पण रिव्हिजन होत नाही आणि दुसरा प्रॉब्लेम या प्री आणि मध्ये मला एक आपल्या सी मध्ये स्टुडंट त्यांनी मेसेज करून सांगितलं स्पेशल की सर मुलांना सांगा एसबीआय साठी की प्री आणि मेन्स मध्ये वेळ खूपच कमी आहे पाच जानेवारीला प्री संपणार आहे आणि एकोणतीस जानेवारीला मेन्स आहे हार्डली पंचवीस दिवस आहे त्या पंचवीस दिवसात त्यांचं जीके खूप कमी होईल म्हणे त्यांना आत्ताच सांगा की आत्तापासून जी ला धरा अफेअर्स क्लाउडचं जे डेली ते जीके कसं करायचं ते मी खूप अगोदरच्या विकली डॉक्युमेंट सांगितलेले सगळं तर ते अफेअर्स क्लाउडचं करत राहा आतापासून कारण तेव्हा तुम्हाला जास्त बर्डन येणार नाही आणि मला जे वाटलं मी जो पेपर देऊन आलो आता त्याच्यामध्ये माझा काय एक्सपिरियन्स होत जीकेबद्दल मला वाटतं मुलांनी त्याला थोडस इंटरेस्ट घेऊन करायला पाहिजे कारण काही गोष्ट त्या ट्रिक्स बिक्स तर लावास तुम्ही काही ना काहीतरी काही ना काहीतरी जुगाड करा अगदी रत्नागिरी काय एल एन टीने व प्लॅन बनाय लिए कुछ ना कुछ तो टेक्निक लगाल आणि इंटरेस्ट घेऊन करा थोडंसं ते असं लक्षात पण ठेवलं पाहिजे नुसतं वाचायचं म्हणून वाचण्यात काही मजा नाही तसं केलं तर मला वाटतं ते लक्षात राहील आणि त्या माझ्यापेक्षा बेटर टेक्निक्स तुमच्याकडे पण तरी मुलं एवढं करून जर तिथं आठवत नाही तुम्हाला तरी सगळ्यात वाईट आहे तुम्ही वाचलेलं विचारलंच नाही तर काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही वाचलेलं तुम्हाला आलं पाहिजे एवढी तरी लेवल तयार करा आणि आत्तापासून करा त्यांचं एसबीआय टार्गेट आहे ना कारण आरबीआयला पण त्यांनी जीके खूप जबरदस्त विचारलं बरं का जबरदस्त म्हणजे असं चांगलं मध्ये मध्ये घुसून घुसून विचारलेले त्यांनी तसं तुम्हाला क्लिअर पाहिजे म्हणजे असं नाही विचारलं त्यांनी क्लिअर त्यानंतर हा एक GK हाँ, आ, तो SBI PO is equal to जी केसाठी मला तर हा एक्झामचा यूज वाटला इंग्लिश साठी मला एवढं वाटलं मॉक्ट ह्याच्यासाठी वरती खूप हेवी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे एसबीआला मी तर नेहमी सांगतो मला एसबीआय पी ओ इजिकल्स टू इंग्लिश बऱ्याच बॅचेसला लिहून पण दिलं बघा ऑनलाइन बॅचला तर एसबीआय इज इक्वल्स टू जर इंग्लिश असेल तर तुम्हाला इंग्लिशवर खूप हेवी इन्व्हेस्टमेंट करा लागेल कारण त्याचा जी डी जी इंटरव्यू डिस्क्रिप्टिव्ह आणि परत मेन याला पण फायदा होतो त्यामुळे वरती थोडस द्या आणि मेन्स देऊन आल्यानंतर इंग्लिश मला तेच वाटतं की यार रीडिंग वर खूप कमांड पाहिजे म्हणजे कसं माहिती आहे का एकदा वाचल्यानंतर परत तुमचं असं नाही झालं पाहिजे मी परत वाचतो काय दिलेलं ते नाही झालं पाहिजे वाचताना असं बोर पण नाही झालं पाहिजे तो मला फार प्रॉब्लेम येतो कारण मी बिलकुल स्ट्रेस नाही इंग्लिशच्या दिवसभर हेच चालतं तर तुमचा तो प्रॉब्लेम तुम्ही सॉर्ट आउट करा जर एस बी आय इंग्लिश इंग्लिशची कंटिन्यू रीडिंग चालू ठेवा म्हणजे काय वाचता काय आणि तुम्ही मॅडमला विचारा माझ्यापेक्षा बेटर पण मॅडम तुम्हाला चांगलं सांगतील ठीक आहे त्यानंतर हा याच्यामध्ये आता पी पीओ आणि लॉजिकचं एलआरचं लाईव्ह सेशन कंपल्सरी करा तुम्ही पण बिलकुल मिस न करू त्याचा खूप जबरदस्त फीडबॅक आहे तुम्हाला नंतर रिग्रेट नाही झालं पाहिजे हा आणि कॉन्सन काही काही वर्ड प्रॉब्लेमचे टॉपिक्स आहे ना त्याचं पण बेसिक चांगलं करा आता मी आरबीआयच्या पेपरमध्ये बघितलं काही काही टॉपिक्सचे क्वेश्चन्स खूपच सोपे हो होते वर्ड प्रॉब्लेमचे आणि एस एसबीआयला पण होता असं काही काही होते बरं काही काही पण ते पिक करता आले पाहिजे आणि मुलांचं काय नंतर कंप्लेंट काही 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 बरं का खूपच लिमिटेड होते एसबीआयला थोडे कमी होते आरबीआयला थोडे जास्त होते पण मुलांचं काय म्हणणं होतं प्रॉब्बलिटी म्हटलं का सर मी स्किप करतो अरे इतका फालतू प्रश्न विचारला त्यांनी प्रॉब्बलिटीचा तसं नको आला म्हणून तुम्ही सगळ्या टॉपिक्सना ना बेसिक तुम्ही एसबीआय पीओ देत ना ना तुम्ही असं नका सांगू सर मी एवढा एवढा पार्ट स्किप करतोय मग क्रॅक करणं थोडंसं मुश्किल होईल कारण आजकालची अशी अवस्था आहे दोन हजार बारा तेरा चौदाला झाला असेल कदाचित पोरांकडनं पण आताची अशी अवस्था आहे तुम्ही डिसाईड नाही करू शकत की तुमचं काय वीक आहे त्या दिवशी जे अवघडील ते अवघड कारण ओव्हरऑल पेपर ते बेकार सेट करू शकतात असं म्हणू शकतो प्रॉब्लिटीवर ते एखादा केसलेट येऊन जाईल डीआय येऊन जाईल डायरेक्ट आणि ते इतकं सोपं असताना कधी कधी फक्त बेसिक लागतं आता टाइम भर टाइम वरती भरपूर केस डीआय बघितलेले वरती पण एकदम सोपे प्रॉफिट लॉसवरती सोपे बेसिक कॉन्सेप्ट पाहिजे ना तर माझं म्हणणे की एसबीआप जे टार्गेट करताय ना त्यांनी आता वेळ न तुमच्याकडे तर प्रत्येक टॉपिकचं बेसिक तरी क्लिअर करून ठेवा ते रिग्रेट नाही पाहिजे यार मी इझी झाले की मी टॉपिकही छोड देतात कारण तुम्ही ऑलरेडी तीन चार टॉपिक जर स्किप केले आणि केलेल्या टॉपिकमध्ये एक दोन आवड खूपच आवड आले म्हणजे बॉम्ब काम का होतं प्रॉब्लेम होतो तसं नको व्हायला ठीक आहे सो ते एक क्लिअर करून ठेवा स्वतःला जरा त्यांनी टॅनालाइज करा मिरर समोर की आपल्याला किती जमते किती नाही जमते ठीक आहे आणि त्याच्यासाठी कोणचं युट्यूब लाईव्ह सेशनचा तर खूप फायदा होईल आता ह्या मुलांना जर एसबीआय साठी करताय तर एसबीआय आपण तसेच सेशन घेणार आहे आरबीआय साठी पण घेतले खूप फायदा होईल जसं मी ते कोहलीचा धोनीचा एक क्वेश्चन बोललो ना केसलेटचा तो बघून कोणाचीच इच्छा होत नाही करायची तुम्ही बघितलं नसेल तर आरबीआयचं आता एक आठवड्यापूर्वीच सेशन घेतलं होतं जस्ट मागच्या गुरुवारी घेतलं होतं ते बघा एकदा त्यातला तो दुसरा का तिसरा नंबरचा क्वेश्चन धोनी आणि यायचा तो बघितला असा नाही करायचा फालतूय म्हणजे नाही येणार आपल्याला आणि नंतर बघितल्यावर पुढे गेल्यावर कळतं की खूप जबरदस्त फायदा होतो सो so, त्यासाठी तुम्हाला बेटर काय काय राहील बघा एल साठी तर ऑलिवूडचे पॅटर्न्स बघत राहा तुम्हाला सगळे वेगवेगळे पॅटर्न माहित पाहिजे इंग्लिशसाठी सॉरी इंग्लिशसाठी पण आणि मॅथ्ससाठी पण जर तुम्हाला तुमच्याकडे आरबीआयच्या काही टेस्ट उरलेल्या असतील मेन्सच्या आता एसबीआय पी वाल्यांसाठी सांगतो आरबीआयच्या मेन्सच्या टेस्ट उरले असतील किंवा एसबीआयच्या मेन्सच्या उरल्या असतील किंवा नसतील जरी उरले तुम्ही त्यावेळेस सबमिट केलेल्या असतील तर आता परत त्याला बघा ओपन करून की त्यातले कोणते काही नवीन नवीन पॅटर्न तुम्हाला का कॉन्टचे वर्ड प्रॉब्लेम जमताय का लॉजिक काही नवीन पार्टन दिसतंय का इंग्लिशचे पण बघा कारण एस बी आई क्लर्क पण बेटर आहे कारण हॉलिवूडने तसा जीव घेतला होता तुम्हाला त्याचा फायदा होईल तुम तर तुम्हाला जर क्वेश्चन नसतील बेटे तर तुम्ही त्याला ट्राय करा जे एसबीआयपी साठी आहे त्यांसाठी ठीक आहे बाकी झालंय आता सगळं एसबीआय पीओवाल्यानं सांगितलं बऱ्यापैकी एवढ्या एवढ्या गोष्टी क्लिअर ठेवा एक तर पहिले तुमचा जीकेच जीकेवरती इन्व्हेस्टमेंट पाहिजे कॉन्ट याला इंग्लिशचं फिअर काढून टाका या इतक्या दिवसांमध्ये फिअर कसं काढणार ज्या ज्या गोष्टी येत नाही त्याला फेस करा त्यासाठी ऑलिवडच्या टेस्ट तुम्ही ऑलरेडी सबमिट केल्या असतील त्या परत रिओपन करून बघा त्यातनं किती जमते आणि बाकी मॉक टेस्ट जेवढे लाईव्ह सेशन्स आहेत पार्टिसिपेट करा काय होतं ऑन द स्पॉट तुम्हाला किती जमतं हे कळल कारण तुम्ही एसबीपीवर टार्गेट करता म्हणजे तुम्हाला असं बेसिक बेसिक तर जमून जातं पण तुम्हाला फिअर ते प्रेशर मध्ये तुम्हाला जमते का तेवढं बघावं लागेल त्याच्यानंतर फीडबॅक सजेशन्स जे आहेत ते मी फटाफट वाचून दाखवतो तुम्हाला स्क्रीनशॉट त्याच्या आधी दोन तीन गोष्टी होत्या न्यू हां जर तंतो का आता हे पूर्ण तुम्हाला स्केड्यूल काही जणांना पटलं नसेल सर मी एसबीएस साठी करतोय पण मला थोडंसं वाटतंय की मी थोडंसं चेंज करावं किंवा मी आरबीएस सॉरी मी आयबीबीएस क्लर साठी करतोय किंवा मी नवीन बॅच चा आहे आता हे माझं बोलणं तंत तंत पटणार नाही तुम्हाला काही ठिकाणी तुमचे डिफरन्स इन ओपिनियन येऊ शकता आपलं तर तुम्हाला जसं काय वाटत असेल तुम्ही मग मला मेसेज करून सांगा की सर मी मेसेज शब्द वापरतोय मेसेज करून सांगा की सर मला इथे तसं वाटलं मी तुम्हाला मेसेजवरती रिप्लाय देतो कॉल थोडंसं मुश्किल आहे कारण आता काल आजच नवीन बॅच चालू झाली तर त्या मुलांचे फारच भयंकर डाऊट्स आणि कसे असतात डाऊट्स म्हणजे इथपर्यंत सर व्हिडिओ पक्का डाउनलोड नाही होणार आम्ही पे करतो तर आम्हाला काहीतरी एक्स्ट्रा भेटेल ना तो डाउनलोड नाहीच होणार तर बाकीचे कसे काय बघतील म्हणलं नाही बाबा म्हणजे सर युट्यूवर तर सगळं अवेलेबल आहे म्हणलं युट्यूबवर सगळ्यांनी अवेलेबल तर अशा डाऊट्स असतात त्यांच्याशी भरपूर वेळ बोलावं लागतं त्यामुळे सध्या त्याच्यामुळे हा विकला टॉप पण थोडासा लेट होऊन गेला आजचा तर कॉल्स थोडे अवॉइड करा दोन तीन दिवस थोडासा स्ट्रीम लाईन होईपर्यंत आणि हा बाय बायदवे नवीन बॅचचं मी तुम्हाला हे पण बोलतोय पण तुमच्या भरपूर जणांनी त्या पोस्टरचं स्टेटस आणि हे ठेवलं होतं तर थँक्यू थँक्यू सो मच त्याच्यानी पण भरपूर जण सांगितलं सर आम्ही त्यांचं स्टेटस बघितलं वगैरे वगैरे त्यासाठी मनापासून थँक्यू तुम्ही भरपूर जण एस एस एला सपोर्ट करताय काही बाहेरच्या क्लासचे ते पण सपोर्ट करताय चांगली गोष्ट आहे पण फक्त दोन तीन दिवस कॉल कॉल्स अवॉइड करा मेसेजवरती बोलू आपण आणि नंतर मग काही प्रॉब्लेम नाही बॅच स्ट्रीमलाईन झाली तर दुसरं हॅमिल्टनचा क्वेश्चन आला तुम्ही असं मागच्याच बोललो मी तुम्हाला बोललो होतो करा म्हणून तर त्याचा क्रेडिट मी नाही घ्यायला पाहिजे खरं तर ते, ते तुमच्यापैकीच एका स्टुडंटने मला सांगितलं की सर हे तुम्ही सांगा विकली मध्ये मग त्याचं नाव नाही माहिती तो करायची कमेंट बॉक्समध्ये नंतर सांगाल तर त्याला क्रेडिट द्याय त्याचं मला सांगितलं की सर मुलांना सांगा हॅमिल्टन सा। के ऊपर करो बोल उसके ऊपर क्वेश्चन आहे का खरच क्वेश्चन आला होता तर त्याला क्रेडिट देत ते मला नाही जाणार मी फक्त कन्वे केलं तुम्हाला ऑलिवूडच्या टेस्ट सिरीजचं मी बोललो तुम्हाला ज्यांना घ्यायची असेल शेअरिंगमध्ये घ्या जर पैशाचा इशू असेल तर तसे पंचवीसशेची असते वाटतं ते मध्ये देता येते आता शुभम सर अकॅडमी सोबत त्यांचं थोडंसं आहे म्हणून टायप त्यानंतर लाईव्ह सेशनसाठी ओके थांब टाईमवरून गेल्या मध्ये लाईव्ह सेशनसाठी क्वेश्चन्स हा भरपूर जणांनी मला लाईव्ह सेशनसाठी पण क्वेश्चन्स पाठवलेले थँक्यू सो मच मी ते चेक करतो आता या दोन तीन दिवसामध्ये म्हणून मी तुम्हाला मेसेज करा म्हटलं म्हणजे मला तिथं वेळ देता येईल थोडासा आणि फोनवरती कसा भरपूर वेळ जातोच तर ते लाईव्ह सेशनचे क्वेश्चन्स चेक करतो आणि लाईव्ह सेशनमध्ये घेऊन टाकतो पक्का घेतो ठीक आहे सरांना पण सेंड करता सर पण त्यांच्या लॉजिकच्या लाईव्ह सेशनमध्ये घेतील बाकी आता पटकन स्क्रीनशॉट वाचतो आणि अॅग्रिकल्चरची जी लिंक होती गुगल फॉर्मची ती मी टाकून देतो खाली स्क्रीनशॉट मध्ये बघा आता पाच पंधरा दहा पंधरा स्क्रीनशॉट आहेत फटाफट एक तर तो तोच रेवाळे सर खूप भारी घेत आहे निखिलच आहे मागच्या वेळेस वाटतं इथून पुढे वाचायचं आहे मला त्यानंतर काही जुन्या मुलांनी मला मेसेज केले होते की सर एसबीआय पीओ सिलेक्ट झालेल्या मुलांसोबत आम्हाला बोलायचंय त्यांनी कसं प्रिपरेशन केलं काय केलं होतं त्यांना खरंच वाटत होतं का एबीआयपीओ क्रॅक करतील पण त्यांची जर्नी कशी होती प्रोसेस कशी होती तर मी खूप जणांना ते नंबर शेअर केले होते फक्त एकाचा स्क्रीनशॉट काढून ठेवला की तुम्हाला जर वाटत असेल ना मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला जे एसबीआपओ मागच्या वेळेस दहा सिलेक्ट झालं होतं आपल्या क्लासमधनं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तो त्यांच्याशी बोला त्याच्यानंतर सीजीएल टी टू चा पेपर खूप छान गेला सर प्रॉफिट अँड चा एक क्वेश्चन तुम्ही सेशनमध्ये घेतला होता त्यामुळे मला पटकन करता आला पाई पायचार्ट पण खूप इझी गेलं थँक्यू सो मच तुमच्या सेशनचा खूप फायदा झाला ही स्टुडंट आपल्या क्लासची नाही आहे पण याला फायदा झालेला आहे लाईव्ह सेशनचा मी म्हणतो बाकीच्यांनी पण करा त्याच्यामुळे सांगतोय ओढून ओढून की आम्ही ते क्वेशन खूप डोकं लावून आणतो तिथे आम्ही आणतो म्हणजे तुम्ही आम्हाला सेंड करता ते म्हणजे त्यातन पण आम्ही सेपरेट सेपरेट करून खूप डोकं लावून घेतोय ते त्यानंतर ताचं म्हणणं होतं की सर पीडीएफ खूप जबरदस्त होती क्लाउड ची जी आपण आरबीआयच्या वेळेस सेंड केली होती बघा ती खूप जबरदस्त होती फक्त हा तर अफेअर क्लाउडचं करा त्याचं सगळेजण कौतुक करतात पण ती पीडीएफ खूप डिटेलमध्ये होती दोनशे अडीचशे पेजेसची होती त्याच्यामुळे आम्ही शेवटी शेवटी टाकायला थोडंसं विचार करत होतो की टाकाव की नाही म्हणून पण शेवटी टाकून दिली होती तर अफेअर क्लाउडच्या हा पीडीएफ खरंच भारी आहेत ना क्वेश्चन्स पण बरेच येत ये आहेत ये 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 बरेच जण म्हणत होते तर पण आधीपासून करा डेली बेसिसवर याच्यामुळे मी स्क्रीनशॉट काढला होता त्यानंतर अजून असं म्हणणं आहे याचं की हा सगळ्यात मेन पॉईंट कल्पेशचा आणि अक्षयच्या ग्रुपचा एक पॉईंट होता सर आमचं कॉन्टेलर खूप चांगलं आम्हाला इंग्लिशसाठी काही मेंबर्स द्या तर असं कोणाचं असेल की इंग्लिश चांगलं असेल तर त्यांच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा किंवा त्यांचं इंग्लिश वीक आहे पण कॉन्टेलरवाला ग्रुप मेंबर पाहिजे असं वॉटेवर तसं मेसेज करा पण थोडासा मला वेळ द्यायला वेळ लागेल रिप्लाय करायला पण त्याचं मेन होतं की मेन सर डिस्क्रिप्टिव्हसाठी आम्हाला एखादा ग्रुप सांगा की आम्ही डेली बेसिसवर डिस्क्रिप्टिव्ह करू म्हणून तर कोणाला तुमच्यापैकी जर कोणाला इंटरेस्ट असेल की इंग्लिशचं डिस्क्रिप्ट करायचं एसबीआयपीओसाठी तर या कल्पेश आणि अक्षयच्या ग्रुपचा मी तुम्हाला नंबर देतो मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा ठीक आहे कॉन्टॅक्ट करा पण तुमचं इंग्लिश करा चांगलं पाहिजे कारण यांचं कॉन्टॅक्ट लगेच ते हे तुम्हाला मदत करतील वाईस वर्ष ठीक आहे त्यानंतर अक्षय गरुडचं म्हणणं होतं की सर आय अप्रेंटिसचे डाऊट्स क्लिअर करा मी होईल जेवढे डाऊट्स पहिले अक्षय क्लिअर केले त्यानंतर हा एक हा पॉईंट होता सगळ्यात महत्त्वाचा हा जॉर्ज वॉशिंग्टनचा काहीतरी कोर्ट होतं ते वाचलं मी पण त्याच्यावर मला दुसरं एक तुम्हाला सांगावं वाटलं त्या कोर्टमध्ये त्यांनी जे सांगितलं ते जाऊ द्या पण मला त्याच्यावरनं काय सांगायचं भरपूर मुलांना म्हटलं की सर ग्रुपमध्ये अभ्यास करा माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की ग्रुपमध्ये करायला पाहिजे कारण की कॉम्पिटिव्ह एक्झामचं कसं आहे ना वातावरण एका स्टेजांचा तेच ते रिपीट होऊन जातं बोर होऊन जातं ग्रुपमुळे ग्रुपमध्ये कशी एनर्जी राहते करतो आपण ठीक आहे ते माझं वैयक्तिक ओपिनियन मला आवडतं ते ठीक आहे भरपूर जाण्यांना त्याचा फायदा होतो बरोबर आहे पण दॅट डस नॉट मीन की जे मुलं एकटे करतात त्यांचं होत नाही म्हणून असं मी बिलकुल नाही म्हणते तुमचं जर एकटं होत असेल तर तुम्ही करा पण तुमच्या डोक्यात असा चुकून पण विचार नका का ठेवू की ग्रुपमध्ये अभ्यास केल्याशिवाय तुमचा रिझल्ट येणार नाही म्हणून हो। तर बळजबरी त्याच्यासाठी रिकामा कोणता तरी ग्रुप बनवून घ्या आणि त्यात तुमचा वेळ वाया घालवा हे चुकीचं आहे त्यांनी इथं काय सांगितलेलं आहे असोसिएशन विथ मेन ऑफ गुड क्वालिटी इफ यू you इस्टीम युअर ओन रेप्युटेशन म्हणजे तुम्हाला फक्त असं दाखवायचंय जगांना की नाही माझ्या माझ्यासोबत खूप चांगले लोक राहतात म्हणून तुम्ही बळजबरीच राहताय त्याच्यापेक्षा त्यांचं पुढे म्हणणं आहे फॉर इट इज बेटर टू बी अलोन दॅन इन बॅड कंपनी ठीक आहे असं कधी कधी होतं की आपल्याला असं वाटतं पण ते काहीतरी गडबड होऊन जात तिथे तर हे कोट मी हवतो परत टाकतो तर ता माझं तेच म्हणणं की काही जणांना असं वाटतं सांगितलं ग्रुपमध्ये करायचं म्हणून आपण बळजबरी ग्रुपमध्ये करतो तसं न करू बळजबरी तर बिलकुल न करू तुम्हाला इच्छा नसेल ना तर नका करू तुम्ही एकटं करा पण बाकीच्यांना मात्र फायदा झालेला म्हणून आपण एवढं सांगतोय पण पण हा पॉईंट लक्षात ठेवा मी हे कोट टाकून देईल तुम्हाला परत गिरीश तर म्हणणं तर एसबीआयप्रेंटिस बद्दल त्याचे भरपूर डाऊट्स होते मी होईल तेवढे क्लिअर केले ठीक आहे आणि जर कन्फ्यूज असाल एसबीआय अप्रेंटीससाठी तर फॉर्म भरून टाका दरवाजा ओपन ठेवा बाकी पुढच्या पुढे बघू आपण कसं करायचं ठीक आहे त्याच्यानंतर हो सर चारच अटेमट फॉर्म भरुन नाही चार वर्ष फोन करणार रे, रे? हा काय विचार करताय तुम्ही बऱ्याचदा एसबीआय हो तुम फॉर्म नसेल भरला तर ते चार चार अटेम्प्ट विचारता फक्त चारच अटेम्प्ट ओपन कॅटेगरीला आम्ही फॉर्म भरुकी नको अबे तुम्ही काय चार वर्ष बँकिंग करणार का तुमची मेंटॅलिटी अशी ठेवा की दोन तीन दोनच अटेम्प्ट एकाच मध्ये थोडं आपण आता नवीन ऑनलाईन बॅच म्हणजे अटेम्पमध्ये होणं मुश्किल आहे पण दोन अटॅम्प मध्ये क्लिअर करून टाकू किंवा एसबीआप भारी एक्झाम काढून टाकू तुम्ही मी विचार करू चार अटम्प्ट तुम्ही खरं चार वर्ष सामना का बँकिंगला बिलकुल नाही त्यामुळे मी ते लाईफ टाईम ऍडमिशनच्या फुल अगेन्स मध्ये असतो की लाईफ टाईम पहिले सांगितलं आय आय आयुष्य बरेच करायचं आपल्याला कमॉन सिरियसली त्यानंतर मंडे विकली डॉक्टमध्ये प्लीज एसबीआय अप्रेंटिसच्या डाउट्स क्लिअर ते झाले संदीप सर तो स्टडी प्लॅन आहे आयबीएस क्लर बद्दल पंधरा दिवसांचा ऑनलाईन बॅच स्टूडेंट स्टुडंट आहे दिला मी आ, बाकी भरपूर मुलं निगेटिव्ह विचार करत होते की पुढे कसं होईल का होईल मी यार त्यांच्यासाठी भरपूर मागे पण आपण व्हिडिओज टाकले तुम्हाला सांगितले तुम्ही फक्त प्रोसेसवर फोकस करा रिझल्टचा विचार करू नका हा होता तो दोन्हीचा फोटो मी आज परत टाकून देईल तुम्ही प्रोसेसवर फोकस करा सगळ्या एक्झाम्स वेळेवरती झाल्याच एक्झाम थोडा लेट झाल्या पण झाल्याच एक्झाम पुढे पण भरपूर येत्या मग कशाला रडत बसू लागले <coughs> आणि असे भरपूर एक्झाम्पल्स बघितले ना आपण ज्यांचं काहीच नव्हतं पण त्यांनी शेवटी क्लिअर केलंय बाबा आणि ज्यांना अशी निगेटिव्हिटी येते ना त्यांनी नंबर्स घेता मुलांशी बोला माझ्याशी त्या मुलांशी भाऊ तुझं कसं होतं सुरुवातीला मॅथ्स कसं होतं लिटरली ज्यांना बेरी वजाबाकी येत नव्हती का वजाबाकी सबस्ट्रॅक्शन येत नव्हती तिथून त्या पोरांनी आज बँकेत झालेली ते एवढी मेहनत घेतलेली तर हार्डवर्क कॅन बी टॅलेंट ही अशी फील्ड आहे आपली त्यामुळे तुम्ही त्या मेहनत घेतलेलं काम होतं तर करत काय आणि नुसतंच करता आणि मला काय म्हणायचं आजच्या विकली टॉपचा सारांश जर द्यायचं झाला ना मी सुरुवातीला बोलणार होतो मी विसर तुम्ही ना फक्त सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा कारण भरपूर मुलं मागचे तीन चार विक फॉलो ऐकतायत ना आता फॉलो करायची वेळा एक्झाम जवळ फक्त फॉलो करा त्यातल्या गोष्टी मी जर आठ गोष्टी सांगितल्या असेल तर सहा सात तरी करा पाच सांगितलं असेल तर चार तरी करा आणि या गोष्टी मी माझ्या मनाने सांगतोय मुलांशी डिस्कस करून सांगतोय ठीक आहे Uh, सौरभ देशपांडेचं म्हणणं होतं की सर एलआर लाईव्ह सेशनला खूप भयंकर फायदा होतोय तर आमचं ते लाईव्ह सेशन आणि मॅथ्सचं सेशन कोइन हे नका करू ओव्हरलॅप नका करू तर मॅथचं सेशन जसे पाचला संपते लॉजिक साडेचारला ना थोडासा टाइम ता ता जाईल तुमचा पण सौरभ आपण आम्ही ऍडजस्ट केलेले होते पण मला सौरभचा स्क्रीनशॉट टावर का काढला होता मी लाईव्ह ऑनलाईन बॅच चे स्टुडंट ते पण लाईव्ह सेशन आणि ते म्हणतात आम्हाला किती फायदा होतो त्यामुळे बाकीच्या पण करा जे झोपे ते अजून ते ठीक आहे त्याच्यानंतर नाशिकला जर कोणाचं सेंटर असेल औरंगाबादवरनं आणि तर एकदा कॉन्टॅक्ट करा काही स्टुडंट्स आहेत ते म्हणे की सर नंबर भेटला तर बरं होऊन जाईल ठीक आहे पाच डिसेंबरला जर त्यांची शिफ्ट असेल तर किती शिफ्ट आहे फर्स्ट शिफ्ट आहे फाय डिसेंबर फिफ फर्स्ट शिफ्ट नाशिक सेंटर जर कोणाचं आलं तर मला सांगा मग तुम्हाला कम्युनिकेट करून देतो मी कॉन्टॅक्ट नंबर देतो ठीक आहे आणि बद्दल काही जणांनी मेसेज होता होतं ईपीएफ सांगितलं तुमच्या आता मला वाटतं डेट पण आलेला आहे मुंबईलाच होईल ते मोस्टली आणि तुम्हाला मेल चेक करून घ्या साठी आणि मेसेज पण आलेला तुम्हाला ठीक आहे आणि प्रमोद आहेरचा मेसेज होता त्यांनी पण चांगलं सांगितलं त्याचं जी केच मी सजेशन दिलं सगळ्यांना चलो सो करायचं स्टॉप बाकी अॅग्री लिंक डिस्क्रिप्शन मध्ये होईल तेवढा लिंक टाकतो जेवढे जेवढे मी बोललो होतो जेवढे मला आठवलं एखादी नाही टाकल्या गेली तर मला तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तर परत टाकून देईल ठीक आहे चलो तो सगळं फॉलो करा आजच्या विकली टॉकची आपली थीम हा थीम म्हणू शकतो जशी आता थीम विचारली होती बजेटची काय होती बजेटची थीम इज ऑफ लिव्हिंग बरोबर तर अशी आपल्या वीकली टॉकची थीम काय होती की बाबा फॉलो करा फक्त सांगितलेल्या गोष्टी पाच पैकी चार तीन होईल तेवढा फॉलो करा विचार कमी करा फक्त ठीक आहे So we'll stop here. Thank you. Thank you so much. Bye bye.